स्थळी हास्याचे चौकार आणि षटकार मारत तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य मात्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, सुरकी आणि इन्स्पेक्टर खांडेकर यांच्या आयुष्यात होणार आहे एका नवीन पाहुण्याची एंट्री. बघूया त्याची एंट्री इथे विनोदाचा काय धुमाकूळ घालते ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्यजत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. जैन सर. हो सर, हो नाही झाले, नाकाबंदीची सगळी व्यवस्था चोख पार पाडली सर. हवालदार विराज जगतापाय त्यांना तिकडे लीड करायला सांगितलंय. हो सर, ठीक आहे, पाठवतो, तसं पाठवतो. येस, जैन सर. कोण हो जगताप? एक काय काय झालंय? एक सेकंड. जैन साहेब. जैन जैन कोण आहे, काय झालंय? साहेब, एका गार्डन मध्ये बेंचजवळ रडत उभी होती, बहुतेक हिचा बाप हिला सोडून गेलाय. मी तिला विचारलं काय झालं बाबा काय झालं, पण ती काही सांगेच ना, म्हणून तिला इथे घेऊन आलो. काय कोण असा बाप उलटा काळचा एवढा गोंडस पुरला इथे सोडून गेला? बाळा, ए बाळा, ओ ओ ओ रे इथे बघ बाळा, काय आलं? कोण बाबांचं काय आलं? ओ नाही साहेब, हिशे उलट्या काळजाचे बाप तुम्ही आहात. एक मिनिट, म्हणजे साहेब ही तुमची मुलगी आहे? नाही, तुम्ही ते बाप आहात. माझं लग्न झालंय का? नाही. मग माझी मुलगी कशी असेल? मग ती तुम्हाला पप्पा पप्पा कशी म्हणते? काय करू, कोण हवाल करतो मला? साध आहे असं काय करताय तुम्ही? अहो लहान मुलं घाबरली आहे, माझा चेहरा तिच्या वडिलांसारखा दिसत असेल म्हणून. सायकोलॉजी असते ती लहान मुलांची, विचारू दे ना बाळा. अरे बापरे, हो हो बाळा, एक मिनिट, काय काय, तुझे बाबा कोण आहेत? तूच माझा पप्पा आहेस ना, मी कवरी वाट बघितली तुझी, मला सरून कुरा कुरा गेला होता तुम्ही, माझा पप्पाच. अरे बापरे, लहान मुलगी आहेस आणि भाषा पण ही आहे. चांगलं चांगलं, बाळा मी नाही आहे तुझे बाबा. मला सांग, तुझे बाबा काय करतात? माझे पप्पा पोलीस आहेत, मी दबंग पप्पाची दबंग मुलगी. हा आम्ही मिळून दूषण दूषण करतो चोरांना. साहेब हे आता ना खरंच खूप अति होतंय. साहेब इकडे साहेब, खरं खरं सांगा मला, तुम्ही हे लग्न माझ्यापासून का लपवून ठेवलं? अहो साहेब, एकतर्फी वहिनीला कळलं तर तिला काय वाटेल? पण कसं आहे ना साहेब, नदीला वाहिलेलं फूल आणि स्वतःचं मूल कधीच लपवता येत नाही, कधीतरी ते वर तरंगतेच. शांत शांत भावर पाठवलं होतं, त्याचं मस्त पैकी कालवण बनवा आणि खा. हो 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 वहिनी. खांडेकर साहेब, तुम्हाला काय पाहिजे? काय नको? पापलेटचा तुकडा देऊ कि म्हणजे दिलं? म्हटलं ना काही नकोय, शांत बस. इथे ऑलरेडी गोंधळ चालला, तो सॉल्व्ह करू द्या आधी, नंतर तुझ्या. आता खरंच अति होत आहे साहेब, लग्नाचा खर्च वाचावं म्हणून तुम्ही आणि एकतर्फी वहिनीने गपचूप लग्न केलं, आणि तुम्हाला एवढी मोठी मुलगी आहे साहेब. वहिनी इकडे या. वहिनी साहेब तर आहेच आतल्या गाठीचे, पण तुम्ही सुद्धा लपवून ठेवलं माझ्यापासून. एकदाच कायमची गाठ मारी ना. आधीच सांगतो, गप बसा. लोक फिरवतात, गप्प बसा. काय झालं तर मला आधी बघू दे इकडे. ए बाळा. अरे बापरे, ऐक ऐक माझं. ही मम्मी आहे तुझी? हा माझी मम्मी आहे, मी ने भावरेवाला मम्मीची भावरेवाली पोरगी हो. आम्ही असे दुषम दुषम करून मासे पकडतो. ये बजाव, ये दर्यावरी आमचे डोले होरी. बाळा
हे पोलीस स्टेशन आहे, जरा शांत रा, नाच गाणे नंतर होतील. ए सुरके, हा काय प्रकार आहे? हा काय प्रकार आहे? मम्मी काय बोलते तुला? साहेब मला खरंच माहित नाही साहेब, ही तुम्हाला पप्पा काय बोलते, मला मम्मी काय बोलते, पण मला आवरा माहितीये साहेब, मुलं ही देवाघरची फुलं असतात ना, लहान मुलांचं मन नसतं मोरायचं. मला काय बोलायचं मला माहित नाहीये काय, पण ही जर आपली पोरगी असेल, एवढी गोर पोरगी असेल तर मना चालल ना, तिचा पप्पा जर तुनी असेल तर मना लग्न नसते. शहाणपणा पाहिजे, मी म्हटलं ही माझी मुलगी नाहीये. ड्युटीवर है ना, हा पप्पांचं डोकं काम नाही करत. आपण एक काम करू, आपण दोघं मिळून घरी जाऊया ना, पप्पासाठी काहीतरी खावाला पिवायला बनवूया. साहेब आता ना तुमचा संसार एकदम भरल्यासारखा वाटतोय, इतकी छान सुग्रण बायको, इतकी सुंदर गुटगुटी दुडू दुडू धावणारी मुलगी. सर कसं ना आता एकदम मस्त वाटते. जगताप ही माझी मुलगी नाहीये, कळलं? सॉरी हे बघ, तू रडू नको. मला सांग तुझं पूर्ण नाव काय? काय कानात सुरमई गाणं गाऊन गेली. कानात सुरमई बाळा दादू बोट घेऊन कुठं चालला धरकल कुठं तरी सत्य कुठे तू दादूस मी आजोबा या शब्दात गुदमरणे एवढी माया असते हे म्हणा आजकाल. अगे नाची ऍक्च्युली तू म्हणणं उचलून घ्यायचं नाही, मी तुन उचलून घ्यायचं. आपलं वय काय पण करतो काय खाली नाही मामा मामा पहिल्यांदा कोणीतरी मामा बोलला. बाय म्हणे अरे केलेल तुझे ऍसकून बापूसकून केलेल म्हणे ना दादू मिनी आण खांडेकर साहेब हिच्या आईस न बापूस आण तुनी आहे ना तो दादूस तिच आजोबा होती नात. असं नाहीये ही माझी नात नात. अरे बच्चा सुरके सुरके बाय मी काल रात्री समुद्रात मासे पकडायला गेलो होतो, तेवढ्यात तू तुझ्या प्रेमाच्या झाल्याने या खांडेकराला अडकवून असं तू गाबुली पण जाईलीस, तुला हे बाल पण जाईल ना, एका रात्रीत एवढं मोठं बाल जाईल, रात्र मोठी असते म्हणे माहित पण जरा डोकं लावा ना, एका रात्रीत एवढं ठरवून पण होईल का? साहेब जाऊ द्या ना साहेब, जायलंय ना आता. पण साहेब तुम्ही सांगायला पाहिजे होत, मस्त कोलीवाड्यान दणदणीत हालत काढली असती तुमची वर, आणि एकदम अशी वारात विरात काढली असती मस्त. सांगतोय ही माझी मुलगी नाहीये. काय प्रॉब्लेम नसेल आपली पोरगी, पण बिचारी एकटी आईले ना इकडे बोलते ना तुम्हाला पप्पूस ना मला मम्मी, आपण तिघ मिळून करू ना सुखाचा संसार. कारण ती बघा ना तुमच्यासारखे गुटगुटीत सेम टू सेम मिनी एक
ना तुम्ही दोघ दोन शून्य, 100 नंबरी संसार होईल बोल आपला। आता बस झाली फालतू गिरी, बस। ओ जगताप, हा साहेब, या पोरीचा फोटो काढा, सगळ्या पोलीस स्टेशनला पाठवा आणि आई बापाला लवकर शोधा। मी माझ्या पोरीचा फोटो काढायला नाही देणार। ते मध्ये येऊ नकोस, ए इकडे आपली पोरगी ऐकी गप्प बस। ओ तुम्हाला सांगितलं फोटो काढा। साहेब ऐका ना साहेब, कशाला एवढं सगळं करताय साहेब? अनाय साहेब आता वर्षाने मुलीचं दान पदरात दिलंय ना, हीच पडत्या फळाची आज्ञा समजून साहेब लग्न करून टाका। साहेब इतरांचे दोनाचे 4 होतात, तुमचे दोनाचे 6 होतील आणि ते पण साधे सुधन आहे, असे मस्त दणकट होतील। सांगितलं तेवढं करा त्याचा। ऐका ना, ऐका ना खांडेकर साहेब, पोरगे आवरी आपल्याकडे आशेने बघते लग्न करून टाका। काय लग्न करायचं, वेळ लागला का तुला? अगं बाळा तसं नसतं, लग्न म्हणजे खाऊ नाहीये। चॉकलेट साठी मी काय बोलली स्टेशन मध्ये जा, तिथं असं थुलथुलीत लुसलुसीत एक देव मासा असेल, त्याला पप्पा पप्पा बोल, मग मी 2 चॉकलेट देईन आणि तो जर लग्नाला तयार झाला ना मग मी 3 चॉकलेट देईन, असं बोलली होती। प्लीज कोण ना लग्न प्लीज। हे कोण बोललं? हे सुरकी। जाऊ द्या ना एवढ्या पोरी। बाळा मी तुला ना 10 चॉकलेट आणि 2 केक देईन, फक्त एक काम करायचं, ही काठी घ्यायची, सगळ्यांना चोपून काढायचं, 1 2 3 सुरू कर। ह्याच्यापासून सुरू करा दे। वा बहारदार, आजची ही आयडिया सुरकीची फारच मस्त होती। ओके हा सर, असे काय म्हणतात प्रसाद? भयानक एनर्जेटिक, खूप दिवसांनी आली सुरकी पण तेवढ्याच दणक्यात आली, मजा आली। अरुण तो जो डान्स केलास मधला, अशक्य केलास, अशक्य तुफान एनर्जी, आणि ते टाईट बेरिंग मध्ये तो डान्स करणं वॉज अ टास्क, पण क्या बात आहे, वा वा मजा आली। सही गोड परफॉर्मन्स होता। वने तू जेव्हा या कॅरेक्टरमध्ये येतेस मला असं तिकडून गालगुच्चा घ्यावासा वाटतो, आणि तुझं ते मध्ये मध्ये म्युझिक चाललं होतं ते खूप आवडतं मला, फार मजा आली या सिरीजमध्ये। आज कुणीतरी वेगळंच अनएक्सपेक्टेड पाहुणा आला आणि त्यांनी मजा आणली, सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस छान होते। वने विशेष आवडली मला, मजा आली। मंडळी आता पावसाळा सुरू झालाय त्यामुळे पाण्याचा योग्य वापर देखील झाला पाहिजे आणि त्याचा साठा देखील, हेच आता आपण एका नाटकाच्या मार्फत बघणार आहोत। बघूया या नाट्य निर्मितीमध्ये काय विनोदी घडामोडी घडतायत, तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे विनोदी कलाकार। बस पाऊस आहे पात्रात घेता का? छत्री आहे का? छत्रीची ऑफर देत आहे, छत्री असताना असं म्हणतात, चला सर प्लीज। नाही सर, राहू दे, आता शिरलो ना आला हो। नाही सर, कसं आहे ना सर, पावसाची ना सर गंमतच नारी असते, म्हणजे शांता शेळके बाईंनी म्हणूनच ठेवले बा। चला या, या चला या। रांगेत उभा राहणार? अरे मीच आहे ना पाहुणा, असं काय करतात सर? मला जरा 2 मिनिटं देता का? होय होय। काय रे टोण घ्या, स्वतःला लय अतिशय समजतोस काय रे? आणि त्या डोळ्याच्या तुझ्या ह्या गोट्या आहेत ना, डोळ्याच्या गोट्या, त्याला असं आहे ना रबर बांधीन आणि तो पिंग पॉंगचा बॉल असतो आहे का, बाउन्स करून घेईन। काही भीती वाटते बाई? 1 मिनिट हो, काय करताय हो? हे काय आहे बाई? अहो विद्यार्थी आहे। अहो बाई
कमाल ओ विद्यार्थी आहे तो वर्ग शिक्षिका आहात ना सर नाही सर ह्या माझ्या विद्यार्थ्यांशी ना त्यांच्या भाषेतच बोलावं लागतं बरोबर कळत नाही हो पण असं एकदम असं चिडायचं असं नाही करायचं ना तसं नाही हो सर लाज काढतात सर माझी कोण आहेत ते पाहुणे आहेत ना आपल्याही तळनाटक बसवायला आलेले मोठे दुग्धशर्कर आहेत ना ते दिग्दर्शक नाटकाचे दिग्दर्शक दुग्धशर्करा कुठला आला नाही सर दिग्दर्शक थोडस मी पण थोडी भांबवणी नाही हरकत नाही चला चला पटापट तर ते आहेत ते आणि त्यांच्या शेस टोन क्या जा टॉवेल घेऊन ये जा नाही टॉवेलची ऍक्च्युली गरज नव्हती सॉरी बर का सर सर तुम्ही पण ते लवकर पुसून घ्या नाही तर सर अमोनिया होऊन तुम्ही मरून जाल बॉ निमोनिया असा शब्द आहे तो सर्दी होऊन मरून जाल असं म्हणायचं आणि मुळात मरून जाल असं का म्हणायचं सर होय बाळा सर तुम्हाला कधी सर्दी होत नसेल ना काय रे बाळा मी सर आहे म्हणून नाही नाही तुमच्या टकलावर पाणी थांबतच नसेल एक मिनिट सर काय बोललास तू ए पुरी जा तिथे जाणू बिरा जरा तू इथे ये रे नका काय बोललास त्यांच्या टकल्याच्या केसांवर बोललास तुझ्या दाढीच्या केसांचा वर्गातल्या पुरी काय करतात माहितीये ना टिपीण घासतात टिपीण काठ्या करतात आणि हे असं गुलशन ग्रोवर आहात का तुम्ही कमाल करता ही कुठली रिएक्शन आहे तो लहान मुलं आहेत ती हो नाही सर त्यांना ना म्हणजे चव घालवायला नका हे असं नका कर हे मला बिलकुल तुमचं आवडलेलं नाही सॉरी सर हे टॉवेल हे असं बिलकुल आवडलेलं नाही एवढा छान तुम्ही टॉवेल आणला की नाही मला सांगा लहान मुलं असतात मला हे टॉवेल वगैरे नको आय एम ओके काही टेन्शन नाही आपण सुरू करूया त्यासाठी मी आलोय पटकन सुरू करूया चल नमस्कार नमस्कार बबनराव किसनराव धंगुर्डे महाविद्यालयात मी बो तुमचं स्वागत करते मी या वर्गाची शिक्षिका आहे अमृता संभेराव बाई ही तल्ली मी मराठीची शिक्षिका आहे बो आणि आपल्या वर्गात आज जे हे दिग्दर्शक ते इकडे जे आलेले आहेत त्यांचं नाव आहे आई बापाचे घोडचुके सर काही काय बोलल आई बापाची घोडचुके सर असं नाहीये ते ते बीपी घाडगे सर असं आहे माझं नाव माझी काहीतरी चूक झाली तुम्ही आता बोलू नका मी बोलतो त्यांच्याशी ठीक आहे मी संवाद साध फक्त सर त्यांच्या कल्याणा होय मी घेतो बघितली कला बघितली तुमची मग अशी अरे किती गोड मुलं आहेत आई ग वा 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 ई बाळा किती क्यूट आहे ही काय नाव तुझं नमस्कार माझं नाव शिवाली द परब आई ग काडीचीही मेहनत न घेता उभं केलेलं कॅरेक्टर किती कॅज्युअल लहान मुलगी केलीस बाळा तू ऐग लहान मुलगी कशी करावी जीप घ्यावी वर लावावी झाली लहान मुलगी क्या बात आहे बाळा क्या बात आहे आणि वर हे एक पान सुद्धा न टिकणार बेअरिंग क्या बात आहे अतिशय सुंदर बाळा वा 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 खूप छान आहे बाळा मोठी हो हा मोठी हो एवढीच लहान राहा हा आणि अरे बापरे हा कोण उंच काका कुवा सर मी निखिल बने हा सूर लावला निखिल ना 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 क्या बात आहे वा 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 मोठेपणी काय बनणारच बाळा मला सांग बुंगा खूपच महाकाय अशी हा महत्वाकांक्षा आहे बाळा तुझी खूप छान हा नाही चेहऱ्यात बघा तुमचा कसा दिसतोय एक वर्ग शिक्षिका म्हणून मी तुला ही स्वप्न दाखवली आहेत का नका करू बाईस तोंड घ्या तुला भुंगा म्हणायचंय इकडे मैदानात ये तुला भुंगा म्हणायचंय असा काचेची बरणी घेईन त्याला वरून बुत्सान लावीन आत तुला घालीन अशी अरे कोण करत अस ओ बाई अरे बाई अरे काय हे काय हे अरे कोण आहे दाढी केलेला कटाप्पा दिसताय तुम्ही काय अरे कोण असं कोण राहत वर्ग शिक्षिका आहात ना एवढं व्हायलंट नाही होऊन चालणार तुम्हाला सर एवढं चिडायचं असतं का या या साईडला वा या साईडला वा या बाजूला ए बाळा हे तिसरा कोण आहे ओळखणार आई ग हा कोण भिजलेला चिंचेचा कोळ दत्तू काय नाव तुझं दत्तू किती क्यूट नाव आहे तुझं हा 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 नाटकात काम करणार ना बाळा तू हो मी तर त्या नाटकाला असं पकडेन आणि त्याला जोरात डापतून त्याला तोडून फोडून मोडून टाकून फेकून देईन अख्ख्या युनिवर्स मध्ये एकदम लांब
एकदम लांब फेकून दे, माझ्याकडे सुपर पॉवर आहे, द टू द सुपर पॉवर. हे बघ बाळा, ज्यांचा आकार चिमटीत मावतो ना त्यांनी शहाणपणा करायचा नसतो बाळा. पाणीपुरी कशी फोडताना कुचुक असा आवाज येतो, तेवढाच येईल आणि चिरडला जाशील बाळा. जगाला कुणालाही कळणार नाही, माझ्यापासून वाच, हा काळजी घे स्वतःची. हा हे बघ बाळा, ना कसं आहे, आपण हे जे नाटक करतो आहे त्याचा काय संदेश आपण देतोय, पाणी अडवा पाणी जिरवा. तुम्ही बसा बसा खाली सर, खाली बसा. हा हा, तर हे आपण नाटक, हा हे आपण नाटक का करतोय, कारण शाळेने आपल्याला सांगितलेलं आहे पाण्याचं महत्व, हे आपल्याला जगाला सांगायचं आहे. त्यामुळे आपलं एक नागरिक म्हणून कर्तव्य आहे. आपण कोण आहोत? नागरिक. आपण नागरिक आहोत, आपण सगळ्यांना सांगायचं. आपण नागरिक आहोत, आपण सगळ्यांना सांगायचं. मराठीचा वर्ग शिक्षिका आहात ना, कोण वर्ग शिक्षिका मराठीची? असं करता कसा दिसत, कसा चेहरा दिसत होता तुमचा? असं मराठी शिकवणार आहात वर्गात? बघा जरा आपण कोण आहोत, काय हुद्दा आहे आपल्या शाळेत. पिढी घडवताय तुम्ही, अशी पिढी घडवणार तुम्ही? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आता शांत बसा, काही बोलू नका. बघा ना, तुम्हाला कळलं असेल आपण काय संदेश देणार आहोत या आपल्या नाटकातून. मला कोण सांगेल आपण काय संदेश देणार आहोत? पाणी उडवा पाण्याची जिरवा. पाणी अडवा पाण्याचीच जिरवा. हे ही तुझी अक्कल. नॉर्मल खाली राहा, वरच्या वर जात आहे सगळं. इथून येतच नाही डोक्यात तुझ्या काही. सर जरा त्यांच्या कल्याण घ्या, एवढं चिडू नका सर. पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश आपण देतोय, लक्षात आला का तुझ्या? सॉरी सर, मी तुम्हाला ती स्क्रिप्ट दिलेली होती सर. मी ती स्क्रिप्ट वाचली आणि मी सर मुलांकडनं ना तसं पाठांतर पण करून घेतलंय. बा पाठांतर करून घेतलं? पाठांतर करून घेतलंय. तुम्हाला मी सांगितलेलं होतं ते काय काय तुम्ही कॅरेक्टर करताय त्याचे फ्लेक्स तयार करायचे. हा केले तुम्ही, प्रॅक्टिस केली आहे त्याची? हो हो. आता फ्लेक्स ना पटापट चला लवकर. हे काय आहे बाळा? सर मी नळ आहे. चिंचेची गोळी दिसते, ती असते चार गोळ्या असतात ना, एवढ्या एवढ्या लहान ती दिसते. असा नळ असतो तुझ्या घरात? असा नळ आहे, ह्याच्यात उघडायचं काय मला सांग? काय कुठला गोल फिरवायचा नळ सुरू होईल? अरे पण मुलं शिकतात, ते बघतात, ते काढतात ना चित्र. असे नळ कोणाकडे असतात? समजून घ्या काहीतरी मागो. सर आम्ही सुरू करू. तू कोण आहेस? माणूस. लांबून कुत्रा दिसतोय? दिसतोयस ना माणूस. ह्याच्या गजात कशाला बोर्ड घातला आता? माणूस म्हणून मी माणसाचा बोर्ड घालून, अरे हा म्हणून हा माणूस वाटतो, असं होणार आहे का याच? हा बोर्ड काढून टाका, माणसाचा बोर्ड नको, काढून टाका तिकडे. ये बाळा, तू हे काय? नदी. दाढीचा केस आहे. नदी अशी असते? हा
दोन त्याला असे किनारे असतात, मधून जायला पात्राला जागा ठेवशील की नाही, ही कुठली नदी? हे सगळं चुकीचं आहे, फ्लेक्स करा. मी आधी म्हणून सांगत होतो, चित्र केलेला वेगळाच काहीतरी संदेश जाईल त्याच्यात. काय लोक काय ऐकणार मला सांगा, बघणार ते. नका करू, हे सगळं बदला. आता ठीक आहे, हे घातलंय ते. हा तर आता ते तुमचे मी लिहून दिलेले डायलॉग सगळे पाठ केलेले आहेत तुम्ही. पटापट काय ते मला दाखवा. मला तुम्ही जे लिहून दिलेलं होतं ना सर, पुराण इकडे अरे, ते जे तुम्ही लिहून दिलं होतं ना सर, ते ना लय बोर मारत होत. मी लिहून दिलेलं बोर मारत होत? हा थोडं म्हणजे मजा येत नाही, टिमपाट वाटत होत सर. म्हणजे टिमपाट वाटत होत? हा म्हणजे माफ करा सर, त्या आमचे जे बालगुडे सर आहेत ना मुख्याध्यापक, त्यांनी सांगितलं की थोडे चेंजेस करा, म्हणून मी सर माझ्या पद्धतीने थोडं इम्प्रोमाइज मारले. ब असं करायची गरज नाहीये खरं तर सर. एकदा तुम्ही बघून बंदिस्त स्क्रिप्ट मी लिहिलेलं आहे, बरं ठीक आहे, तुम्हाला आवडेल सर. चला दाखवा. ए पुराण रेडी का तुम्ही? हा रेडी. मी अनाउन्समेंट करते. बाबनराव किसनराव झंगुर्डे महाविद्यालय सादर करीत आहेत. एकांकिका पाणी अडवा पाणी उभा सांगते बघा बसून धरा. काय नाव घेतलं तुम्ही? काय घेतलं सर? पाणी अडवा पाणी उभा का शब्द कोणा सोडवताय? चार वडून आडवा आणि उभा लिहिताय ते? तस नाही सर, मी थोडं आणि बघते बसून धरा. हा थोडं पंच. अरे वसून धरा येते, वसून धरा. बसून बसून काय धरायचं, उगीच काहीतरी बोल. वसून धरा, चला सुरू करा, पुढे सुरू करा. तर आता सुरू करूया. पाणी अडवा पाणी झिरवा सांगते ऐका वसुंधरा. गेली तिकडे विंगत गेली. अरे असं जाणार आहात का तिकडे, सांगू नका. हा मी हाय नाळ बया. काय वर्किंग बघा नळाचं, वर्किंग बघा. आता आता कोण येणार आहे? कोण येणार बया या पाणी भरायला? या कोण येणार बया? हे डायलॉग मी लिहिले नाही सर, ऐक ना, मी इम्प्रोमाइज मारले. मी आलो बया. सगळे बया म्हणतायत हिच्याकडचे, सगळे बया म्हणतायत. ये बाळा ये. मी आलो बया. हा चल कळलं. मी आलो बया. पुढे बोल ना. हा स्क्रिप्ट घेतली घेतलीस तर असं असं जाऊन तिकडे स्क्रिप्ट बघतो आणि मग परत येतो. चार दिवस दिले होते, एक वाक्य पाठ नाहीये त्यांचं. सर हाय मी करून घेतलं होतं सर. हे करून घेतलेलं आहे, चार दिवसांवर आलेलं आहे सगळं. सर मी सगळं पाठांतर करून घेतलं होतं. चले घेत पुढे घेते. वर्ग शिक्षिका म्हणून मी घे. हा घे. मी आहे माणूस बया. हा माझ्या हातात आहे बादली बया. हा ओके पुढे. मी आहे माणूस बया माझ्या हातात आहे बादली बया. मी आहे बादली बया माझ्या हातात आहे माणूस. हे माणसाला त्यांनी जा घरी. एक वाक्य पाठ नाहीये तुमचा सर. दोन मिनिटं सर. चार दिवसांवर आलंय ना सगळं. सर मला कळतंय, मी सगळी पोरांकडनं ना सर सगळी त्या. मी हे वर कंप्लेंट करणार आहे. सॉरी सर, मी काय पडते तुमच्या सर, असं करू नका. वर्ग शिक्षिका म्हणून सर माझी नोकरी घालवणं तर मी बोलते त्यांच्या. एक बाबा, एक गोष्ट काय आहे, गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? तो माणूस येणार, हा नळ उघडणार, त्याची बादली खाली लावणार आणि मोबाईल वर बिझी राहणार. बादली जाणार ओव्हरफ्लो होऊन, तरी त्याला कळलेलंच नाहीये पाणी वाया जात आहे. आणि मग तिथून ती नदी येणार आणि चार खडे बोल सुनावणार. ही गोष्ट आहे आपल्या एकांकिकेची. आपल्याला संदेश द्यायचा आहे, कळलं का? करा सर. ऐकडे सोपं करूया सर. मी ना एकदम सोपं केलंय सर. मी नाटक दोन पद्धतीने बसवलंय सर. ऐका माझं, हा झाला नाटकाचा भाग. मी दुसरा डॅन्स बसवलाय थोडासा. शेवटची सोलोलॉगी नदीची अत्यंत महत्वाची आहे, त्यात आपण संदेश देणार आहोत. बरोबर आहे सर. कळलं तुम्हाला? पण ते मी डॅन्स मार्फत देणार आहे सर. तुला पाठ्यात वाक्य? हा पाठीत मला. चल घे. नदीची सोलोगी डायरेक्ट पाहिजे. नळ बिळ उघडलाय, सगळं झालेलं आहे. तू मोबाईलवर बघतोय, सगळं झालं. पुढे नदीचं घे. पटकन घे. हा येतो. हा ये ना. मी आहे नदी बया. मी आहे नदी बया. मी तर पाण्याने सगळ्यांना भिजून टाकेन आणि सगळ्यांना पकडेल आणि डुबून टाकून. मारू नका सर. कसं आम्हाला नकोय. हा ऍक्टर
मला नको, याला बाहेर बाहेर काढा, प्रेक्षक म्हणून पण नको, हा दिसला ना तर मी सांगून ठेवतोय. नाही मला सोलोलगी दुसऱ्यांच्या तोंडी द्या, मला हा नकोय. बरं सर ऐका, मी एक सोपं कर, मी मगाशी म्हणलं मी डान्स बसवलाय तो बघून घेणार एकदा, पण ते सगळे त्याच्यात वाक्य आली पाहिजेत. सोलोलगी ही फार महत्वाची आहे, याच्यात माहिती गेली पाहिजे लोकांना. सगळं येणार सर, सगळं कव्हर अप केलेलं आहे मी. हा तर हा, एक दोन तीन चार, नदीचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका, नदीचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका, पाण्याचा वापर तुम्ही नीट नाही केला. मग निसर्गाला येईल वीट. पाणी जिरवा असं आहे ते, काय अर्थ काय करणार. थोडं पंच मारलं मी, ऐक ना तुम्ही ते थोडं पाण्याची जिरवा. बसून धरायला जमणार नाही, उभं राहून येतो तिकडे. सई नमा, तुला खूप दिवसांपासून खूप कारणांनी जुजबी द्यायची होती, पण आज या परफॉर्मन्स साठी एक बनता यार. दंगा परफॉर्मन्स होता, दंगा म्हणजे आम्ही जेव्हा इन्वॉल्व्ह होऊन आम्ही पण आम्हाला जेव्हा दंगा करायला मिळतो ना तेव्हा आम्ही खूप खुश असतो, आणि आज तो तुम्ही चान्स, ती अपॉर्च्युनिटी आम्हाला दिली त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. तुम्ही सगळे पाण्यासारखे आहात आणि इथे येऊन तुम्ही तुमचा एक महासागर तयार करता आणि त्याच्यात आम्ही डुंबतो आणि आम्हाला खूप मजा येते, मजा आली. मंडळी, कव्हरवरून पुस्तकात काय आहे याचा अंदाज लावला तर फसगत होऊ शकते. अशीच काहीशी फसगत आता इथे देखील होणार आहे, बघूया त्यातून काय धमाल निर्माण होतीये ते. तीच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्यजत्रेच्या यंग ब्रिगेडला. हलू काय पाय जरा. ना पाय हलवायचा नाही सांगितलंय ना, उशीवरनं पाय काढायचा नाही, औषधं तिथे आहेत, वेळेत औषधं घ्यायची पट्टी केलेली आहे, उशीवरनं पाय काढायचा नाही, कळलंय का? कळलंय. पट्टी काढून घेऊ, पेन किलर्स काढून घेऊ आणि घरी पाठवू, आरडाओरडा करायचा नाही. डॉक्टर आहे का पोलीस आहे काय आहे असो. हॅलो धनश्री. हा ओंकार बोलतोय. राऊत राऊत ओंकार राऊत, विराजचा मित्र. विराजचा मित्र म्हणून ओळखलंस तुम्हाला? नाही नाही अगं, मी ते अगं बाईकवरनं पडलो मी काल रात्री. नाही नाही चोरी झालेली नाही, ती स्कूटर मी नवीन घेतली ना बाईक, त्याच्यावरनं स्किड झालो. काय सांगू तुला. हॅलो हॅलो, बिझी असेल. नेक्स्ट.
हॅलो हॅलो सानिका, कशी आहेस? आय आय अगं नाही, हा नाही नवीन नाही घेतलाय, हॉस्पिटलमध्ये. अगं नाही, मला मी पडलो हा बाईकवरनं. आईस कुठे? पुण्याला. अच्छा अच्छा अच्छा, नवऱ्याबरोबर आहेस का? हॅलो, ते नवरे सोडतच नाहीत बायकांना हल्ली. हॅलो, हा मधुरा, हा हा हा, ओंकार बोलतोय. अगं नाही, काय झालं ऍक्च्युली, मी पडलो आहे बाईकवरनं. हा ग, अरे पैर तुटा हुआ तो जुड़ जाएगा, पर ये दिल कैसे जुड़ेगा जो तुमने तोड़ा है. नाही करत, सॉरी नाही करत. ऐक, हॅलो, हा हा नाही नाही करत. ऐक ना ऐक ना, मला ऐक ना, एक एक मला डॉक्टरनी सांगितलंय पेन किलर घ्यायला, तर एक सेल्फी पाठव ना. हॅलो हॅलो नॉर्मल हॅलो हॅलो हाय बोल ना. नाही ठीक आहे ग, गरम पाण्याच्या पिशवीने ना चातळू शकतोय. हा कप झाला ना थोडासा, हा ते काल संध्याकाळी 4 गुलफ्या खाल्ल्या ना एकदम. नाही नाही खाणार ना आता. हा हा बर बर बर, हा मी येतो ना संध्याकाळी, हा डिस्चार्ज होऊन जाईल. हा ठीक आहे ठीक आहे, चल. ओंकार राऊत. श्याम राजपूत. आईचा फोन वाटत. हा ममाज बॉय. आई नाही आल्या मग आज? नाही ना, आज बुधवार आहे ना. मग दार उघडत नाही तुमच्या घराचं बुधवारी. ते प्लास्टिकच्या डब्यांवर लोसन देणारा बुधवारी येतो ना. प्लास्टिकच्या डब्यावर लोशन? लसूण 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 देणारा बुधवारी येतो म्हणून ती घरी थांबली आहे. तुम्हाला भलत्या मैत्रिणी आहे बाप पण. अरे बाप लाजले, मैत्रिणींचं नाव काढतात डोळे असे ढगात गेले तुमचे. मैत्रिणी पण तशाच आहेत ना. वा 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 वा, सॉरी सॉरी बरं का, म्हणजे एकदम काय गप्प गप्प फोन आले तुम्हाला म्हणून बोल. नाही हो, फोन येतात म्हणजे काय, आता आहेत आहेत मैत्रिणी तर आता देवाने दिलंय ना. आणि कसं होतं ना, त्यांना सांगितलं ना तर चिडचिड करतात. मग आम्हाला सांगितलं का नाही, आम्हाला हॉस्पिटलला यायचो होतो. बरोबर, माझ्या ना मैत्रिणीत जास्त आहे तो, मित्रांपेक्षा मैत्रिणीत जास्त. मित्र पण आहेत ना, त्यांची नावं मैत्रिणींसारखी आहेत. विचारू नका, मला आठवत नाहीत आता. नाही नाही साहजिकच, तुमच्यासारख्यांना मैत्रिणी नसणार तर काय आमच्यासारख्यांना असणार आहे का? हो नाही असणार ना, असं एवढं वाईट दिसत नाही तुम्ही. ते मुलांशी मी एवढंच बोलतो. Excuse me. वॉर्ड नंबर 4 हेच आहे का? हो हो, इथेच आहे. काय झालं? अरे फार काय नाही झालंय. अरे मी ऐकलं होतं तुला ऑक्सिजन मास्क पण लावलं होतं खरं. कसं झालं रे? ठीक आहेस ना श्यामू? तू बरा आहेस ना? हा बरा आहे. तू मेसेजचा रिप्लाय करत नाहीये, फोन उचलत नाहीये, आम्हाला कसं कळणार रे? आम्हाला किती काळजी वाटत होती, आता तू काही बोलायचं नाहीस, बस झालं. किती वाट पाहिली माहितीये तुला? हा बघ, हा चावरे बाबाचा अंगार आहे. एक मिनिट. चावरे बाबा, चावरे बाबा, शामीला लवकर बरं कर रे बाबा. अरे पण एवढं करायची काय गरज आहे? काय झालेलं नाही मला एवढं. झालेलं आहे, झालेलं आहे यो. बर ठीक आहे ठीक आहे, पण मी आता ठीक आहे म्हणजे एवढी धावपळ का बरं केली तुम्ही? व्हॉट आर यू सेइंग? इथे आमचं मित्वा ऍडमिट आहे आणि आम्ही येणार नाही. तरी बरं झालं या चेतनाने सांगितलं आम्हाला ग्रुपवर, नाही तर आम्हाला कसं कळलं असतं? मित्वा मधल्या सगळ्या मैत्रिणी किती काळजी करत होत्या तुला माहितीये? नाही तर काय. श्यामू, आपली ती लंडनची रॉक्सी ना, हा ती यायला निघाली इकडे तुला भेटायला. हो, इथे एअरपोर्टला पोहोचल्यावर कॉल केला होता. अरे रॉक्सी ना पण ना काय गड. चामुडी, गुरप्रीत पण निघाली चंदीगडहून. ओए गुरप्रीत, आपल्या ग्रुप मधल्या सगळ्या जण इकडे पोहोचतील संध्याकाळी. ना काय बोलू, एक्सक्यूज मी आता. हॅलो, हाय हाय, नो रिस्पॉन्स, नाईस.
हॅलो, एक्सक्यूज मी, हॅलो, हे कोण आहेत तुमचे? मित्वा. मित्वा? मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या. फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड. नाही, कळलं कळलं. मला आधी वाटलं तुमचा उच्चारांचा प्रॉब्लेम आहे की काय, तुम्हाला मित्रा म्हणायचं आणि मित्वा म्हणताय. नंतरच्या दोघीही मित्वा म्हणायला म्हटलं मित्वाच असेल मग. मित्वा नावाचा ग्रुप आहे, ग्रुप आहे का तुमचा? हो. अच्छा अच्छा. 23 जणींचा ग्रुप आहे आमचा. आम्ही 23 जणी आणि आमचा मित्वा ग्रुप ऍडमिन. 23 जणी आणि हा? हो. आपण ग्रुप वर एक सेल्फी किंवा एक व्हिडिओ टाकूया का? चालेल चालेल. सगळ्या जणी जरा रिलॅक्स होतील. ऍक्च्युली वेट वेट. येस येस. असू दे. हे हे श्यामोळी. ओके. वी लव्ह यू मित्वा. गेट वेल सून मित्वा. या या या. तू ही रे आमचा मित्वा. लव्ह यू लव्ह यू. ला 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 ला. सेंड करा पटकन पटकन. आला आला. पाठवलास का? राम राम छोटे सरकार. राम राम राम. हाय, कोण तुम्ही? बिझनेसमॅन आहे? नाही, बिल्डरचा मुलगा. नाही नाही नाही. दोन नंबरचा धंदा. हो नाही. आहेत कोण तुम्ही? अरे साधा माणूस आहे मी. बीकॉम झाले माझे. बीकॉम जॉब नाही मला. चिंचोड्याच्या पाड्यात वन रूम किचन मध्ये भाड्यान राहतो मी. तरी लाईफ कोच आहे मी. लाईफ कोच? सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. अच्छा. सात आठ ग्रुप आहेत ना फेसबुक वरचे, त्याचा ऍडमिन आहे मी. मुलींचे गौतम गंभीर आहे म्हणजे तुम्ही. हळूहळू येता, कप घेऊन जाता. आरामात आराम. आम्ही सगळे फॅन्स होते इव्हनिंगचे. इव्हनिंग श्याम. अरे बाप रे, कोलकात्यावरनं आला एकदम. बट व्हॉट इज दिस इव्हनिंग? तू मॉर्निंग पासून एक पण सुविचार नाही टाकला ग्रुप वरती. सुना सुना वाटत ना. अरे आमचं कामामध्ये लक्षच लागत नव्हतं. नाही, सकाळी एकदम धाप लागत होती ना मला. बरंय. सकाळी चार बदाम टाकले होते मी. नाही रे श्याम, पण आम्हाला खूप सवय झाली तुझ्या सुविचारांची. आज सकाळी असं खूप वेगळंच वाटत होत. मग मी कालचा सुविचार काढला आणि पुन्हा वाचला. किती छान लिहिलं होतस तू. प्रिय सखी, मंडप कितीही भव्य असला तरी त्याच्यावर झालर टाकल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलत नाही. त्याचप्रमाणे जीवनात कितीही शहाणपणा कमवला तरी माणूस की चिजोड असल्याशिवाय जीवन सार्थकी लागत नाही. शुभ सकाळ. विचार करूनच किती छान वाटतं. म्हणजे हे बायोलॉजिकल नाहीये, असं वरच्यावर सुचतं मला. असं वरून येत ते माझ्याकडे. पण श्यामोडी, तू मला समजवल्यापासून ना मी खूप सिरियसली मनापासून जॉब करते रे. गुड गुड. पण माझ्याकडे कोणी लक्षच देत नाही, कोणी अप्रिशिएटच करत नाही मला. जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतच नाही रे श्यामोडी. मी काय करू? चेतू, तुला डेडोर माहितीये? डेडोर? आमच्याकडे खानदेशात डोळ्यात ना, तिकडे बेडकाला डेडोर म्हणतात. हाऊ क्यूट. डेडोर. डेडोर. तर बेडूक जो असतो तो नेहमी डराव डराव करतो. त्याच्या डराव डराव कडे कोणी लक्ष देतो का? नाही. पण कोणी लक्ष देत नाही म्हणून तो डराव डराव करण्याचा थांबवतो का? नाही. आपण बेडूक व्हायचं, डराव 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 करत राहायचं. पाऊस एक ना एक दिवस पडणारच आहे. इव्हनिंग इव्हनिंग इव्हनिंग. तुमच्या उदाहरणाचं माहित नाही, पण मुली बिंडोक आहेत हे अधोरेखित होत आहे. हा काय? तुम्ही काही बोललात का आता? मला सोडणं कशाला? श्यामोडी, मला खूप पटले बेडकाचं उदाहरण. आता तू डोळे उघडलेस आज खरंच. ऍक्च्युली सॅटिस्फॅक्शन आणि बेडूक याचा काही संबंध नाही आहे. पण ठीक आहे, तुम्हाला पटलंय तर राहू दे. एक मिनिट एक मिनिट. काय असतं सॅटिस्फॅक्शन? हा, म्हणजे ओल्या बेळेत पण एखादा सुका कुरमुरा असतोच ना. ती काय भेळवाल्याची चूक आहे? ओल्या भेळेत सुका कुरमुरे राहतोच ना. कुरमुरा शब्दात काय गंमत आहे? कुरमुरा शब्दात गंमत काय? कुरमुरा किती फालतू शब्द आहे खरं तर. चूप. अरे चूप काय? चूप. इव्हनिंग
इवनिंग इवनिंग आय मीन जॉबचं फिर भी ठीक आहे, पण व्हॉट अबाउट लव? म्हणजे लव मध्ये तर सॅटिस्फॅक्शन भेटलं पाहिजे ना. लव तर सखी लव म्हणजे बघ जी आली मिस्किन मुकुंबरांची बाहेर जरा बेचारा दिली हे. एवढं काही अमेझिंग गाणं आहे तर प्रेम जे ना प्रेम ते भोकाच्या वड्यासारखं असतं. भोकाचा वडा मेदू वडा राऊंड राऊंड लाईक. तर मेदू वडा म्हटल्यानंतर भोक हे असणारच, पण भोकाकडे दुर्लक्ष करून वड्याचा कुरकुरीतपणा एन्जॉय करता आला पाहिजे. व्हॉट अ फिलॉसॉफी. अरे काय वड्याची फिलॉसॉफी पॅथॉलॉजिक सांगतोय तो काहीतरी. अरे तुम्हाला पण विश्वास हे भारे हिजला तुझा बेचारा दिल काढून ना टांगेन कुठेतरी. हॅलो हॅलो मेदू वडा आहे प्रेम म्हणजे मेदू वडा. हॅलो एक्सक्यूज मी शट अप आम्ही तुमच्याशी बोलतोय. तो चुकीचं सांगतोय. नाही चुकीचं सांग. तुम्हाला माहिती आहे माणूस आम्ही कोण आहोत माहिती आहे? आमच्यासाठी देव माणूस आहे तो. वाटेल ते सांगतो हा तुम्हाला आणि तुम्हाला कसं काय पटतं मला तुला नाही कळणार. ऐका ऐका तो तुम्हाला गंड वेडी का मारलं तुम्हाला मला का किती ओव्हर ऍक्टिंग करते काम किती ओव्हर ऍक्टिंग करतोस. ओव्हर ऍक्टिंग मारलं तर मग काय झालं एवढूस लागलंय तुला. शामुडीला बोलतोय एवढूस लागलंय इथे हा माणूस बघ मृत्यूशी दोन हात करून इथे शांत बसलाय तुला कळत नाही. कुठल्या मृत्यूशी दोन हात करतोय तो कफ झालाय त्याला कफ. मृत्यू थुकत पण नाही कफ झालेल्या माणसावर. कफ झालाय आता आठवतोय त्याला कफ झालेला. आता वाचू नकोस तू कवत्या महाकाळ कुठला सांगत होता कुल्फ्या खाल्ल्या चार कुल्फ्या खाल्ल्या चार म्हणून झालंय. तू कशाला जळतोयस मग तू पण खा कुल्फ्या पाच खा. अरे मला नाही जाय तुम्ही मारलत माझ्या पायावर. आम्ही तुमच्याशी बोलतच नाही हो तुमचा काहीच संबंध नाहीये. या श्यामच्या श ची पण सर नाहीये तुला कळलं ना. सो गप्प बस शामू यू डोंट वरी हात दे तुझे शामू मी तुझ्यासाठी नवस केलाय. तुला एकदा का बरं वाटलं ना की बोरिवली पासून हाजी अली पर्यंत उलटी चालत जाणार आहे. मराल मराल अंतर माहितीये का बोरिवली हाजी अली सरळ जरी चालत गेलात ना तरी चार वेळा चक्कर येऊन खाली पडाल मला सांगताय. उलटी कराल उलट्या चालत मारायचं नाही मारायचं आधी त्याला सांगा मग काय ते करा. प्लीज प्लीज तू बोलू नको. आम्ही आमच्या शामुडीला वाचवण्यासाठी काहीही करू शकतो काहीही. अरे पण तो वाचलेलाच आहे ऑलरेडी. काहीही यो काहीही यो शामुडी मी आताच खाली ब्लड बँक मध्ये ब्लड देऊन आले. कशाला? इमर्जन्सीला उपयोगी पडेल ना. अगं कफ झालाय त्याला इमर्जन्सीला रुमाल लागेल फरक तर. इट्स ओके इव्हनिंग इव्हनिंग प्लीज हे ठेव. अरे काय अरे बापरे 2,00,000 येते. अरे बाप दो 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 अरे नको अरे नका देऊ हे सगळं लागेल. काही झालं काही झालं तरी वी आर हिअर फॉर यू ओके. आणि अजून जर लागले पैसे तर तू हक्काने मागू कधी फोन कर. तू काय कर तू प्लीज लवकर बरा हो. नको नको सखी सखी रडू नको रडू नको. डोळ्यातलं पाणी मांगे घे मांगे घे अजून मांगे मांगे. व्हेरी गुड गुड गर्ल गुड गर्ल. अशीच बुद्धी पण पुढे आण ना तिची. पुढे ये पुढे ये पुढे ये गुड 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 असं करा ना जरा. चुप मी चुप मी चुप चुप चुपया चुपया. अरे बिंदू का तुम्ही झाला खूप झालं आल्यापासून बघते यू जस्ट शट अप अंकल.
अंकल अंकल काय काय अश्रू बरोबर डोळे पण मागे नेलेस की काय तू? बघ आमच्याकडे निसर्गाने सांगितलंय कोणाला अंकल बोलायचंय ते. ओ प्लीज हॅलो. अंकल ना वयामध्ये नाही वृत्तीमध्ये दिसत. तुमच्या डोळ्यात दिसत, तुमच्या वृत्तीमध्ये दिसतोय तुमचा वृद्धाप काल. ये म. व्हाट? अरे कसं बोलतो हा माणूस. ए हॅलो, ए तुला जर यवनाचं क्षितिज बघायचं असेल ना तर ह्याच्या डोळ्यात बघ. हेच्या डोळ्यात बघू यवनाचा क्षितिज. हे नको बघूस. ए चमन टकलू गप्प बस, नको बघूस. कावीत पळून गेलेले डोळे वाटतायत तुझे. मोठी काय मारते चूप चूप म्हणे चूप गप्प बस का चुपया चुपया. कधीपासून याचा पाडा लावलाय काय कळत नाही. काही नाही. कोण आहेत ना तुम्ही तिघी बघा स्वतःकडे. तू ग ए तू आधी ठरव तू कोण आहेस ते. स्पेनची ख्रिश्चन आहेस, युरोपची ख्रिश्चन आहेस का वसाईतली ख्रिश्चन आहेस? तुला मी समजत काय होतो रे. ममाज बॉय होतास ना तू. शुगर डॅडी वाटतोयस आता. खरं सांग मास्क घातलायस ना? अरे रीती काय? अरे नाही काही नाही. तुमचं तुम्हाला काय सांगितलं होतं? सॉरी पाय हलवायचं नाही सांगितलं होतं ना? ठेवा तिकडे पाय. सॉरी सोलपटलंय सगळं. पाय तरी पण सुधारत नाही माणूस. मुली दिसल्या की फिरली नजर. तुम्ही काय करायचं तुमचं? नका ना ओरडू. तुम्ही उठलात तुम्ही? जरा कस वाटतंय आता? बरं वाटतंय. आज संध्याकाळी घरी जाऊ शकतो ना मी? घरी नाही नाही. नो नाही नेव्हर. नाही नाही नको. वाय? तुम्हाला अजून 48 आवर्स अंडर ऑब्झर्वेशन ठेवायला लागेल. त्याच्यापेक्षा हिच्या यच्या कॅरेक्टरला ठेवा ना ऑब्झर्वेशन. अरे वा उठायचं नाही तिकडनं अजिबात. कफ झालाय त्याला. ऑब्झर्वेशन तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. नाही काळजी करायची. मी आहे ना. तुम्ही आताच पण एवढं म्हणजे काय एवढं? मी स्वतः 2 नाईट शिफ्ट मागून घेतल्या तुमची काळजी घेण्यासाठी. बरे नाही नाही एवढं नका करू. नाही तुम्ही तुम्ही काल जे म्हणाला त्याचा मी रात्रभर विचार करत होते. गुड पटलंय मला. व्हेरी गुड. कधी जायचं सांगा जाऊया. मला असं वाटतं पावसाळ्यात फार रोमॅन्टिक असेल ना दार्जिलिंग. अरे कोण आहेस तू? कोण आहेस? मितवा. मितवा कसला फतवा काढला पाहिजे ह्याचा आधी? मितवा मितवा करतोय मूर्ख कुठला? ही काय पोझिशन आहे? अरे ही काय पोझिशन आहे म्हणजे? तिकडे झोपा. अरे झोपा म्हणजे मी पण पेशंटच आहे ना. माझ्याशी बोलताना हे जे करताय. त्याच्याशी बोलताना असं करताय. असं करू काय वर करा. ठेवायचं अजिबात नाही हलवायचं नाही तो. पुढे 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 करायला पाहिजे नुसतं या माणसाला. झोपा आता. अरे तो शिंकला फक्त. खर तर त्याला खोकायचं होतं, विसरला आणि शिंकला. शिंकलेल्या माणसाकडे एवढ्या जोरात जातोय. माझा पाय तुटलाय तर त्याला कोण सहिवाग होत? एवढं तेवढं झालंय ना. करू नका. जरा सहनशक्ती वाढवा. सहनशक्ती वाढवा त्याला सांगा ना. मग बसा तुम्ही. बरं वाटतंय का? म्हणजे मला असं वाटतं इथे तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. कोणाचं? कोणाचं बँडेड लावलंय? हे संसर्गजन्य नाहीये, ते आहे तुमचं. तुम्हाला इन्फेक्शन झालंय त्या टाकल्याचं. त्याला बाहेर काढा. मी तुमचं पेन किलर्स काढून घेईन आता. झोपा. ऐकन मी माझ्या खर्चाने प्रायव्हेट रूम बुक करते. आपण शिफ्ट करूया तुम्हाला. नाही लगेच मदत करता का? इकडे आहे पहिली रूम. इकडची सांभाळून आणा. हा डॉक्टर कुठे गेले?
अरे अरे कफ झालाय तुला, तू का लंगडतोय? कफ झालाय ओंकी ओ माय गॉड यार, मला माहित नव्हतं तुझा ऍक्सिडेंट झालाय, कळवायचं तरी यार. मुलींच्या डीएम मधून बाहेर पड, मग कळेल माझ्यासोबत कसं झालंय ते. आणि ओंकी ओंकी मुझे बोल मत, तू मेरे तेरे मुझसे ओंकी नाही सुन नाही मुझे. सॉरी यार, बरं हे घे. हे काय आणलंय? अरे ते रुग्णांना भेटायला जातो तेव्हा काहीतरी फळ घेऊन जातो ना. म्हणून तू ऊस आणशील विराज? अरे खर तर मी ऊसाचा रसच आणणार होतो. अच्छा, पण नेमका तो दुकान बंद करत होता, मग मी हे घेऊन आलो. मग मी आता ह्याचा रस काढायचा. तुझे पता आहे ना, ये गन्ना आहे, इसे खा भी सकते है और खा भी सकते है. वळ बर का रे? एकदम खास करून टाकली, क्या बात है, मजा आ गया. कसा वाटला हा ट्विस्ट प्रसाद? आवडलं, रादर आवडलं. य श्याम्या मस्त मस्त, म्हणजे असं कॅरेक्टर तुला प्ले करायला दिलं जाईल हेच मुळात सरप्राइझिंग आहे. पण आपल्या दिग्दर्शकाकडे ती विजन डेफिनेटली आहे की ते ती रिस्क घेऊ शकतात अशा माणसावर, जो ती सक्सेसफुल करू शकतो. फार मजा आली, फार कन्व्हिन्सिंगली केलं तू, त्याच्यात कुठेही खोटेपणा येऊ दिला नाही तू, त्यामुळे ते जास्त एन्जॉयबल झालं कॅरेक्टर. तुम्ही चौघींनी पण फॅन्टॅस्टिक. ओमकार फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. थँक्यू सर. मी आत्ता विचार करत होतो की तुझ्याऐवजी कोण गेलं असतं या स्किटमध्ये, तर कोणी नसतं गेलं. या रिॲक्शन्स इतक्या प्रिसाइजली आणि इतक्या परफेक्टली तूच देऊ शकतोस. थँक्यू सर. आणि त्यातला म्हणजे आहेत ते ॲक्च्युली खूप हार्श रिॲक्शन आहेत त्या सगळ्या रिॲक्शन्स तुझ्या, पण त्याच्यात एक गोडवा तू मेंटेन करू शकतोस या मंचावर. थँक्यू सर. फार मस्त रिॲक्शन्स होत्या. थँक्यू. आणि फार इंटरेस्टिंग परफॉर्मन्स होता सगळ्यांचाच, मजा आली. सही ओंकार, मला असं वाटलं की या रिॲक्शन्स जेन्युइन वाटायचं कारणच कारण तू जेन्युइनली सगळं रिॲक्ट करत होतास, म्हणजे मनापासून. आणि आय गेस म्हणजे हे फिलिंग आलं की जेन्युइनिटीच तुझ्याकडून अवतरते, आजही अवतरली, मजा आली. नाही मॅम, मी लिहून घेतो रिॲक्शन. कधी असं कधी घडलं नाही आहे माझ्या. मजा आली पण राऊत. सख्यांनो किती सुंदर होतात तुम्ही, फार मजा आली. ईशा त्याच्याकडचा आवाज आणि श्यामदादांकडचा आवाज अप्रतिम, फार मजा आली. श्यामदादा वा, म्हणजे आज तुम्हाला मुलींच्या घोळक्यात बघून इतकं बरं वाटलं, इतकं बरं वाटलंय, मजा आली गाईस, व्हेरी नाईस. नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या भूमीवर हास्याचं सोनं पिकवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सह कुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेमध्ये सहभागी होणार आहेत भूमिकन्या या नवीन मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ, त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम या मालिकेत लक्ष्मी बनकरची अर्थात मध्यवर्ती भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का बोराडे. चॉकलेट बॉय या मालिकेचा निर्माता आणि या मालिकेत हर्षवर्धन घोरपडेची भूमिका साकारणारा गौरव घाटणेकर. मराठी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये छाप सोडलेली अभिनेत्री आणि या मालिकेची निर्माती देखील ब्युटिफुल लेडी श्रुती मराठे. तुम्हा
सगळ्यांचं आमच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे. तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, पण आधी वळूया आपल्या प्रहसनांकडे. तुम्हा सगळ्यांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करते. मंडळी, काही कर्मचारी पोहोचले आहेत बॉसच्या गृहप्रवेशासाठी. चला बघूया या गृहप्रवेशामध्ये हास्य प्रवेश कसा होतोय ते. तेच दाखवायला मंचावर येत आहेत रत्नागिरीचे रत्न प्रथमेश शिवालका, निराजा विनोदवीर पृथ्वी प्रताप, सातारचा विनोदीदारा रोहित माने आणि भांडुपचा शशी कापूर निखिल बने. वेलकम वेलकम, मला आनंद झालेला आहे तुम्ही आलेला आहात. माने बने आणि शिने पमे सर, पमे शिवलकर. आय एम सो सॉरी, माझं नेहमी तुमचं नाव घ्यायचं चुकतं. मला माहित नाही का ते माने बनेमुळे यमक जुळतं आणि शिने होतं. पण थँक्यू, आय एम सो ग्लॅड अँड प्राऊड ऑफ यू. तुम्ही माझे एम्प्लॉईज आहात याचा मला आनंद आहे. थँक्यू सो मच. 2 दिवसांनी माझ्या घरची वास्तुशांती आहे आणि तुम्ही मदतीला स्वतःहून गेलात. सर, काही काम राहिलं असेल तर आम्ही करू असं म्हणून सगळं काम केलं. आय एम सो प्राऊड ऑफ यू आणि थँकफुल टू यू. प्रमोशनच्या वेळेत मी या गोष्टीचा विचार करणार आहे. फील फ्री, हसा. हसा म्हणालो शिवलकर, हसा. फील फ्री म्हटल्यावर बरमोड्यावर बसणं गरजेचं नाही आहे. पण आय एम ग्लॅड, आय एम ग्लॅड तुम्ही मला मदत केलीत. घर आवडलं की नाही? आवडलं सर, फक्त आय नो थोडं काम बाकी आहे, पण 2 दिवसात तेही पूर्ण होईल नाही का? नाही, 2 दिवसात नाही होणार सर. हा, मला वाटतच आहे 2 दिवसात नाही पूर्ण होणार. शेवटी काय घराचं काम आहे ते. तुम्ही कितीही नवीन घर घ्या, रेनोव्हेट करा, काम राहतच. सोफा राहिला, टीव्ही राहिला, प्लांटर्स राहिले. आय नो 2 दिवसांपेक्षा जरा जास्त दिवस लागू शकतात, पण होईल होईल. बाकी घर आवडलं की नाही? हो हो, चांगलंय सर. फक्त सर तो फिश टँक आहे ना सर. आय नो शिवलकर, कोकणी माणूस म्हटल्यानंतर पहिलं माशांकडेच जातो. आय नो मी खास माझ्या कोकणी मित्रांसाठीच तो फिश टँक बसवलेला आहे घरात. माझा एक मित्र आहे श्रमेश बेटकर, त्याच्यासाठी एक स्पेशल मासा आहे. त्याच तो किसिंग गुरामी, त्याच्या किसिंग गुरामी. एक्झॅक्टली, बेटकरच्या आवडीनिवडीनुसार किसिंग गुरामी ठेवलेला आहे. आणि तो एक दुसरा एक मासा आहे, तो स्वतःसाठी ठेवलेला आहे. दॅट इज जुजबी फिश. जगात कुठेच मिळत नाही, फक्त मालाड मार्केटला मिळतो. सतत एवढंच करत असतो आपण, पण त्याच्या पुढ्यात जायचं आणि एवढंच करायचं. ब्लड प्रेशर कंट्रोल होतं. सर, हा घ्या सर. येस, सेम असा तोच आहे सर. जुजबी फिश माझ्या टँक मधला आहे. हा सर, असा हालचाल का नाही करत आहे? शेवटचा जमिनीवर पडून आमच्याकडे असा करत होता सर. पण हा जमिनीवर काय करत होतात, म्हणजे हा तुम्ही बाहेर का काढलेला? नाही सर, हा एकच मेल आहे, बाकीचे सर डब्यातून आणले सर. शिजवून आणले? नाही नाही सर, शिजवून पावते ती आतमध्ये. आतमध्ये पावते ती पाण्यातून. आत पाणी टाकलं आणि त्याच्यात मासे जिवंत आहेत, पावते ती आत. पण प्रश्न हा आहे की तुम्ही हे मासे बाहेर का काढलेत? काढले नाही सर, आलेत ते. कसे काय आले? कसे आले शिवलकर? हा सर, मासे बाहेर कसे आले? फिश टँक फुटला सर. फिश टँक फुटला सर. सर पॅनिक होऊ नका, ऐका सर काय झालं. पॅनिक नको. येस सर, माझ्या घरातला इतका महागडा फिश टँक फुटला. हो सर. कसा फुटला? सर ते स्क्रू लूज होता ना म्हणून फुटला सर. फिश टँकला कुठे असतो स्क्रू बने? नाही सर, फिश टँकला नाही, फॅनचा स्क्रू लूज होता ना म्हणून फुटला सर. फॅनचा आणि फिश टँकचा काय संबंध आहे? काय झालं सर, आम्ही तुमच्या घरी काम करायला गेलो होतो ना, तर मी तुमच्या घरचा फॅन फिट करत होतो सर. एक मिनिट, माझ्या घरचा फॅन तुम्ही का फिट करत होता? तो कामगाराने करणं अपेक्षित आहे की नाही? नाही सर, माझ्या घरचा फॅन मीच लावला सर. तेव्हा घरच्यांनी खूप कौतुक केलं माझ्या हातात स्क्रूड्रायव्हर आणि पकड बघून म्हणाले अरे हा तर इलेक्ट्रिशियन. म्हणून सर
म्हणून सर मी पुढाकार घेतला आणि बोललो सरांचा पण फॅन मी बी फिट करतो ना. तर काय झालं ऍक्च्युली सर, मी फॅन फिट करत होतो वरती स्क्रूड्रायव्हरने असं स्क्रू टाईट करत होतो, तर स्क्रूड्रायव्हर खाली पडला सर. तो बघायला वाकलो तो इथे खिशात हातोडी होती ती पण पडली सर, आणि माझे दोन्ही हात वर होते ना, तर मी यांना म्हणलो अरे द्या ना उचलून. तोपर्यंत सर फॅन पडला खाली सर, आणि सर तुमचा फिश टँक टँक झाला सर. सर मदत म्हणून आम्ही करत होतो, असं काही डोक्यात नव्हतं की असं काहीतरी होईल सर. वर बस तुम्ही माझा फॅन फिट नाही केलात, तुम्ही माझा सर फॅन फिट नाही केलात सर. माझा फॅन पंख्याचा दोष नाही पण सर. कुणाचा दोष आहे? माती स्क्रूड्रायव्हरनं खाल्ली सर. कशी? म्हणजे स्क्रूड्रायव्हरनं जी का पहिला दणका दिला का नाही, मग मागनं हातोडी घुसली. बर, कारण तुम्हाला सांगतो ह्या दोघांनी केला, पंखा मागणं आला ती उगो बहीण बदनाम झाला. वस्तूंना दोष देऊ नका माने, चूक माणसाची आहे की नाही? चूक माणसाची आहे की नाही? गांगरला होती ती जरा. हा गांगरला होता का? हे झालं ना सर, ती म्हणजे आग लागली होती त्याच्यामुळे ती गांगरला जरा. आग लागली? कशाला आग लागली? हे कारपेट ला आग लागली. मी म्हणलं तरी सर आग लागली वाऱ्यानं इजल म्हणून ह्याला म्हणलं मी पंखा लाव. ह्यो पंखा लावायला गेला ह्यानं लावला पंखा. कार्पेट जळलं माझं. कार्पेट कार्पेट मी सर प्रयत्न केला म्हणजे आग लागू नये म्हणून मी ह्याला सांगितलं पंखा लाव म्हणून. अरे पण ते कार्पेट जयपूर वरून आणलं होता मी सर. ते गुलाबी नव्हतं सर. प्रत्येक गोष्ट जी जयपूर वरून येते ती गुलाबी नसते शिवलकर. हो सर, हे जयपूर वरून आणलंय नाही म्हणून ते गुलाबी नाहीये. आवडलेला नाहीये, आवडलेला नाहीये, चिडचिड होतीये. तुम्ही कार्पेट चाळलं माझं, माझ्या घरचा फिश टँक फोडलात, फॅन पाडलात, कार्पेट चाळलं. अच्छा सर, बुरबुर 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 चळत होत. कसं काय चळलं सर? माने वहिनी झाला होता. हा, माने वहिनी झाला होता. म्हणजे सर ते तुम्ही वहिनींना फ्लॅट दाखवला नव्हता ना सर, ते तुम्ही सरप्राईज देणार होतात ना डोळे झाकून. हे बोलले आपण तसं करून बघूया. मग मी बाजूने मेणबत्त्या लावल्या, मी पेटवल्या. हा, मग सर माने वहिनी झाला आणि हा तुम्ही झाला. तुम्ही मी झालो का? मी बोललो माने वहिनी नाही वाटत ह्याला वहिनी बनवा. ते का नाही? ही सगळी प्रोसेस का शिवलकर? का सर, तुम्ही वहिनीच घेऊन येणार होता ना, म्हणून मग मी म्हणलं की बाबा आपणच वहिनी बनावं. मला वहिनी बनायला आवडतं सर. मी कवाच वहिनी बनलो नाही सर. मला आवडतं वहिनी बनायला. म्हणलं हे चान्स सोडायचा नाही, वहिनी बनायचं. म्हणजे जी मोमेंट होती ना सर, म्हणजे मी फील केली, मी आजची बरोबर वहिनी फील केली होती. पायाचा अंदाज चुकला. म्हणजे काय झालं? माझी चाल म्हणजे अशी आहे ना सर, गजगामिनी. हा, गजगामिनी. त्याच्यामुळे काय झालं, बाजूला मेणबत्त्या लावलं, पाय लागला तिकडं, मेणबत्ती पडली. पण मेणबत्ती कार्पेटवर नाही पडली सर, मेणबत्ती बाहेर पडली, बरोबर कार्पेटच्या बाहेर पडली. पण जी दुसरी मेणबत्ती होती की नाही, ती तिरकी कार्पेटवर पडली सर. म्हणजे सर मी खोटं नाही, म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगत सर, ती दुसरी मेणबत्ती आहे की नाही तिनं कांड केला, पण बदनाम पहिली मेणबत्ती झाली सर. वस्तूंना दोष देऊ नका माने. तुम्ही स्टोन पेपर सिझर स्टोन पेपर सिझर नाही खेळत आहे मी शिवलकर, चिडचिड होतीये माझी. होय सर, पण मी मला वाटलं की आता आग पेटल आग पेटल म्हणून मी गायगाई मध्ये गेलो, आतमध्ये म्हणलं काहीतरी इजावलं पाहिजे, बघ कॅन्ड गावलं मला. किचन मध्ये कॅन्ड होत, कॅन्ड कॅन 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 कॅन्ड होत. तर कॅन्डात म्हणलं काहीतरी दिसतंय, ओल्लं ओलं काहीतरी आहे म्हणून घेतलं, ओतलं ओतलं ओतलं, भडकली आग. सर त्या कॅनवर टर्पेंटाईल लिहिलं होतं सर. आगीत टर्पेंटाईल टाकलं तुम्ही? मी म्हणलं पाणी आहे म्हणून. माझं घर जाळलंय, तुम्ही मला घरी जायला हवं. काय 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 करून बसलाय तुम्ही? फॅन पाडलेला आहे, फिश टँक फोडलेला आहे, आग लावलेली, तीन तीन गोष्टी केलेल्या आहेत. चार 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 गोष्ट. चौथं काय केलेलं आहे शिवलकर? चौथं काय काय काढताय बॅगेतनं शिवलकर? हँडल आहे सर. कसला हँडल देताय तुम्ही मला? हसू नको. कसला हँडल आहे? वॉर्ड्रोबचा आहे तुमच्या.
हसू नका सीरियस. एवढंच उरलेलं आहे. बाकीचं वॉर्ड्रॉप कुठे? वॉल टू वॉल एक वॉर्ड्रॉप तयार केलं होतं, ते कुठे? सर, तुमच्या वॉर्ड्रॉपचा दरवाजा सागवानी होता का? प्युअर सागवानी, काश्मीर वरून आणला होता. बोललो मी शिवलकर, हे ऐकायलाच तयार नाही सर. त्यात ते माने म्हणतात की जंगली लाकूड आहे म्हणून. अरे बोल सर, जंगली लाकूड कशाला वापरतील? सागवानीच वापरणार ना. सागवानी होतं म्हणून लगेच आग पकडली त्याने, माहितीये का? त्याने ही आग पकडली. माझं अख्खं घर जाळून आलाय, तुम्ही मला जावं लागेल. कोणीच आग विझवलेली नाहीये का ती? सर, मी हे जाळी करत होते. मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला सर. ते हॉलमध्ये इनबिल्ट फोटो दिला होता ना म्हाताऱ्याचा बिल्डरने, त्याने आग विझवली सगळी मी सर. माझ्या बापाचा फोटो होता तो. कुठला बिल्डर हॉलमध्ये इनबिल्ड म्हाताऱ्याचा फोटो देतो मला सांगा. ते बिल्डरचं नाव बुढिया आहे ना सर. बुढिया आहे, बुढिया. आणि बिल्डरचं नाव जरी बुढिया असेल तरी तो म्हाताऱ्यांचे फोटो नाही देत. शिवलकर, शिवलकर, माझ्या बापाचा फोटो कुठे आहे? शिवलकर आय आय सर. द्या सर. फक्त बाबा अर्धेच राहिलेत सर. माझ्या बाबांना दुसऱ्यांदा कुणीतरी अग्नी दिला. कॉर्पोरेट नियमांमुळे मारू सुद्धा नाही शकत, तुम्हाला शिविका सुद्धा करू शकत नाही. माझ्या घराला आग लावून आलेला आहात. काहीतरी शिल्लक ठेवलंय का माझ्या घरातलं? माझा रॉकी, रॉकी कुठे आहे? रॉकी कुठे? रॉकी आहे सर, रॉकी आहे. माझा रॉकीला वाचवलं, रॉकीला वाचवलं, रॉकीला वाचवलं, रॉकीला वाचवलं सर. कुठे तो? त्यालाही बॅगेत आणलाय का काय? नाही सर, रॉकी कसा बॅगेत बसेल? मग रॉकी कुठे? नाही काय झालं सर, आग लागली होती. नाही म्हणजे भडका होत होता, तिकडे आग लागते तिकडे. माझी थोडी पळताभोई झाली होती. मग मी काय केलं सर, मी रॉक्या 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 हाक मारली का? रॉक्या बाहेर ना आलं घरात पळत. ते बेजार बघून बेजार त्याने म्हणजे शिपूट कडकच केला सर. कडक केला शिपूट, त्याला म्हणलं रॉक्या बघतेस काय? जंप जंप रॉक्या जंप. त्यानं जी काय खुचून उडी हानली का बाल्कनीत डायरी, ती वाचला असणार तिकडून. माझं घर 15व्या माळ्यावर आहे. त्या घरातनं रॉक्यानं बाल्कनीतनं उडी मारली. तेव्हाच रॉकी 30 सेकंदासाठी पक्षासारखा दिसला सर. असा माने तुम्ही मूर्ख आहात का? रॉक्या त्याच त्याच बाहेर खेळत होता, कशाला मरायला आवाज देऊन त्याला आत बोलवलं आगीत? पण सर चुक रॉकेश बोलवलं, त्या बोलवलं त्याला बाल्कनीत तो उडी मारायला लावली. चुक रॉकेश नाही सर, बाल्कनी थोडीशी उच असते की नाही? त्याने उडी थडू नवीन आता. पण सर एवढं सगळं झालं, पण एक गोष्ट केली आहे मी. काय केली? दोन दिवसांनी वास्तुशांती आहे ना सर. सगळं जळत होतं, पण वास्तुशांतीच्या पत्रिकेचा हा गट्टा सर मी वाचून आणलाय सर. हॅपी वास्तुशांती सर. बापरे, ज्या घरात मला सगळ्यांना हे वाटून बोलवायचं होतं ते घरच जर आता शिल्लक नाहीये तर याची सुरळी करून कोपऱ्यात ठेवू का मी? याचं काय करू मी? याचं काय करू मी? सर चिडू नका सर. ऐका, आम्ही मुद्दाहून नाही केला, मदत करत. माझं ठरलेलं आहे. सॉरी सॉरी, माझं ठरलेलं आहे. नाही सर, सॉरी. माने, बने आणि शिवलकर, यू गाईज आर फायर्ड. ऐकू परत आग. वा वा, माने बने आणि शिने, तुम्ही बॉसला केलेली मदत आम्हाला फारच आवडली, मज्जा आली. बहारदार, ऍक्च्युली कांड या तिघांनी केलं आणि तुझं घरावरचं नाव गेलं. बहारदार, मस्त होती कॉन्सेप्ट. आणि पीपी, ज्या पद्धतीने तू अँगर ट्रीट केलास किंवा तो जो ॲटिट्यूड पकडलास तो फार इंटरेस्टिंग होता. म्हणजे तो शेवटपर्यंत ज्या पद्धतीने तू मेंटेन केलास खरंच कौतुकास्पद आहे. मजा आली, तुम्ही तिघही मस्त. संकल्पना अगदी साधी, सरळ, सोपी होती. आणि मला असं वाटतं की अशा साध्या संकल्पनाच खूप अवघड असतात सादर करायला. ऑफकोर्स साधी, सरळ, सोपी होती, अवघड होती म्हणजेच ती सचिन मोट्यांची होती, हे क्लिअर आहे. आणि तुम्ही त्याला न्याय दिलात. तर तू आणि श्रमेशने लिहिलं आहे, राईट? मस्त, मला आवडलं. आणि व्हेरी नाईस कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम एव्हरी वन. पम्या, तू ती मध्येच एक जागा काढली होतीस, ती फार आवडली मला. हसलास ना मध्येच? अशक्य होती, म्हणजे अर्धी जागा होती पण ती मस्त छान गेली, मजा आली.
Very well done, boys. Thank you so much. You all are fired now. Go. मंडळी, नवीन शैक्षणिक वर्षासोबत आता इथे गिरवला जाणार आहे प्रेमाचा नवीन धडा. चला बघूयात कोण पास होत आहे तेच पाहण्यासाठी मंचावर बोलावूया कॉमेडीचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदा. विरोधाचे नवे फंडे ईशा डे, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. हाय सई प्रसाद, कसे आहात? हाय सॅमी. सई, या प्रेमाचं काय करू यार? मी प्रेमात पडलो यार. मी गेले 2 वर्ष प्रेमात आहे. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत ईशा डे, आडनाव लपवतात पण ऍक्च्युली वडनेरकर आडनाव आहे पण डे लावतात, पण मला खूप आवडतात यार त्या. काय सांगू, त्यांना कसं प्रपोज करायचं तेच कळत नाहीये. शाळेत कोणी मदत सुद्धा करत नाही रे, एकटा पडलोय मी. फक्त एकच पुस्तक आहे, मन कसं जिंकावं, लेखक प्रसाद ओक. चौसष्टावा भाग. कमाल आहे तुझ्या लेखनाची यार, किती वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम मांडतोस यार प्रसाद. 64 भाग झालेत, पहिले 63 काही कामाचं नाही, तुला माहितीये का? त्यात फक्त पुष्कळ श्रोते आणि तुझे किस्से आहेत यार. तुमचे प्रेमाचे फसलेले प्रयत्न सगळे पहिल्या 63 भागात आहेत, पण इथे मनमंजरीचा प्रकरण जेव्हा सुरू होत ना, त्यानंतर वेगळीच उंची गाठली यार पुस्तकाने. तुला सांगतो यार, बाप रे, खरं सांग रे, हे पुस्तक वाचून प्रत्येकाला तशी निरागस बायको मिळते का रे? नाही रे, पण एक एक तू ज्या टिप्स दिल्यास ना प्रसाद, देव आहेस रे माझा तू प्रसाद. प्रसाद, एक त्यातली टीप आहे तुझी, मुलीकडे बघून नुसत्या पापण्यांनी नंबर सांगायचा आपला. प्रसाद तू माझा देव आहेस यार, म्हणजे माझा नंबर 9 8 9 वेळा 8. माझा प्रॉब्लेम असा झाला पुढे 0 आहे. 0 बद्दल काहीच लिहिलं नाही असं यार तू. मग मी माझा 0 तयार केला आणि असं काहीतरी केलं, तिला वाटलं मी डोळा मारतो, कानफडात मारून गेली रे माझ्या. पण मला एका दिवसात कसं जमणार रे? साधना आहे ही एवढी मोठी, एवढ्या वर्षांची तपस्या आहे तुझी ती. पुष्कर श्रोत्री नावाला आहे, मला माहितीये तू महत्वाचा आहेस. अपना भी टाइम आएगा. मला ईशा डेंना हे पुस्तक त्यांच्या जवळ. ओ ओ ओ चौगुले, ओय होय, काय कुठे आहे तुम्ही? मुख्या धाप्या मॅडम स्वतः आहेत तुम्हाला. बापरे, मुख्याध्यापिका म्हणजे ईशा, ईशा डे मॅडम. अरे बाप, मी काय केलं रे? चुक थांबा ना हो. मला खूप टेन्शन येत रे, मला काढतील ना रे नोकरी. मला काय माहित, सकाळपासून तुमच्या नावाची नुसती बॉम्बा बोंब चालू आहे. चौगुले सर कुठे आहे? चौगु नाही, त्यांच्या एवढा जाड आवाज आपला नाही. म्हणजे आज तुम्हाला म्हणजे काय रे, म्हणजे मोमो मिळणार वाटत. मोमो एवढा असतो रे, मेमो म्हणतात रे त्याला. हसू नको रे, खूप टेन्शन आलं. हा फार चिडल्यात का रे? सांग ना. मला काय माहित, त्यांचा चावडा बघून आपल्याला काय कळते. तुम्ही आज जाऊन बघा ना. खूप विनम्र आहेस रे तू, ऐक ना जरा माझं. ठीक आहे चल. प्रसाद ओक. मॅडम, मला काय घडलंय माहित नाही, पण माझी चूक असणार. नाही शांत, शांत बसा. मला पर्सनल बोलायचंय. पर्सनल बोलायचं म्हणजे? <अग्वाई, अग्वाई। laughs>
काय मला सांगा प्लीज, मला मी नाही सांगू शकत म्हणजे काय मॅडम, प्लीज एलॉबरेट करा, मला अजून इथपर्यंत आलंय पण तिथपर्यंत गेलेलं नाही मॅडम, प्लीज सांगा मॅडम, प्लीज सांगा काय मनातलं गुपित सांगायचं म्हटल्यावर लाज वाटणार मॅडम. स्टॅच्यू मॅडम हे तुम्ही हे म्हणजे तुम्हाला माझ्या मला तुमच्या मनातलं सैराट सिगरेट सांगायचंय मग सांगा ना कसं सांगू नाही तो तोंडाने सांगा तोंडाने सांगा प्लीज लाज वाटते मला मला नाही कळत आहे समजून घ्या ना जरा काय तुम्हाला नाही बाईंसाठी आहे कसं बोलताय मांडवकर द्या त्यांना ते आज माझे गेस्ट आहेत ते माझे आज द्या चहा ये चहा द्या आणि बाहेर वा कसं बोलताय ऐका आज कोणाला पाठवू नका जरा महत्वाचं काम सुरू आहे इथे ठीक आहे आणि ऐका तुम्ही पण येऊ नका ठीक आहे मांडवकर मांडवकर दोन मिनिटं थांबा एक दोन मिनिटं महत्वाचं काम आहे जरा आपल्याला बोलायचं प्लीज प्लीज दोन मिनिटात आलो मी मॅडम मांडवकर इकडे काय आहे मांडवकर मांडवकर हे पैसे घ्या 5 किलो बर्फी आणा आणि शाळेत वाटा का तुम्ही रिटायर होत आहे नाही हो मा आज कुठे रिटायर होणार आज तर ऍडमिशन झाले माझी हे 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 वाटा तुम्ही आणि एक काम करा हे अजून एक थोडे पैसे घ्या आणि हे आणा भेळ आणा भेळ मस्त कांदाबिंदा काटके उसमें डालो आणि असे ते आपलं हे आहे ना टीचर्स रूम नको नको कांदा नको आज कांदा नको चुकीचं ओके नाही हे करा तुम्ही हे आणा पुष्पगुच्छ आणा आणि सगळे गुलाब आणा त्यात ठीक आहे थांबा थांबा जाऊ नका आणि हे आणा गुलकंद फ्लेवरची बर्फी आणा आणि त्याला सांगा रोज फ्लेवर द्या गुलकंदामध्ये त्यात ना रे चालेल चालेल तसं करा तुम्ही फक्त लवकर आणा ते ठीक आहे लवकर आणा बरं जाऊ काय होय जा 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 होय सॉरी मॅम असं का निघून गेलात नाही मी नको बोलू का तुमच्याशी नाही नाही मी शेअर नाही करायला पाहिजे का तुमच्याशी नाही नाही मी तुमच्यासाठी स्टॉक एक्सचेंज व्हायला तयार आहे शेअर तुम्ही बिंदास करा तो हेच नाही आहे नक्की हो हो नक्की नक्की बरं आता मी जे सांगेन त्यानंतर तुम्हाला जे वाटेल ते स्पष्टपणे बोलायचं नाही तर नाही म्हणायचं स्पष्टपणे हो तुम्ही जे म्हणाल हो स्टॉक मध्ये हो आहे माझ्याकडे सगळा स्टॉक तुमचा हो ऐकून तरी घ्या चौगुले नाही नाही तिकडे कोणी नाही मॅडम तुम्ही कसं काय करत नाही 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 सॉरी ते महत्वाचं नाही मला आधीच लाज वाटते आणि तुम्ही त्यात प्लीज बोला मॅडम मी बोलू की नको प्लीज बोला मॅडम तुम्ही माझे आपले असे हक्काचे आहात म्हणून बोलते मी मॅडम आता तुम्ही बोललात ना हक्काचे आहात हक्काने काही करा थोबडं वा हक्काने चला मला मारा टपलीत मला मला कॉमेडी आहात तुम्ही कॉमेडी नाही प्लीज तसं नाही होत चौगुले तुम्ही बोला प्लीज काय म्हणाते ते बरं बरं बोलते बऱ्याच दिवसांपासून मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय काय योगायोग आहे बघा बऱ्याच दिवसापासून मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचंय अय्या मग तुम्ही आधी बोला नंतर मी बोलते हो का बरं मी आधी बोलतो रूल नंबर 3 प्रेमात इजहार नाही इंतजार करायचा असतो सॉरी तुम्ही आधी बोला तुम्ही मध्येच कुठे जाता नाही ते सोडा ते माझं आणि त्याचा तो कोणीच नाहीये तिकडे मॅडम तुम्ही बोला प्लीज जेंट्स फर्स्ट हे सॉरी लेडीज फर्स्ट प्लीज नक्की बोलू येस मॅम येस प्लीज खरंच या ऑफकोर्स बोला ना कस बोलू कळत नाहीये बरं एक मिनिट सांग ईशा आता प्लीज माझ्या घरचे खूप दिवसांपासून मागे लागलेत लग्न कर लग्न कर लग्न कर मला कळत नाहीये नक्की मी काय करू का नको करू तुमच्या घरचे तुमच्या मागे लागलेत लग्न कर आणि तुम्ही आता त्याबद्दल मला विचारलात
सॉरी. काय असा तुमच्या लग्नात मी नाचणार आहे. ओ सॉरी. नाही मी ठरवलंच नाही करायचं का. नाही मी घोड्यावर असेल याच्यावर. सॉरी. नाही मला कळत नाहीये करू का नको म्हणून मी तुम्ही लग्न करा. विचार काय करताय. हे वय आहे तुमचं. काही वर्षांनी आता हेच वय आहे तुमचं. खरं सांगतो तुम्हाला असं वाटत नाही का एखादा जोडीदार आपल्या आयुष्यात असावा ज्याचा हात पकडून आपण रोजची सकाळ बघावी आणि त्याचा कुशीत आपला दिवस मावळाला असं नाही का वाटत तुम्हाला. हा तुम्हाला हसायला आलं की हक्काचा हात पाहिजे ना टाळी द्यायला किंवा तुम्हाला रडायला आलं तर डोक्यावरून हात फिरवणार एखादा हात पाहिजे की नाही. करा लग्न मॅडम. तुम्ही लग्न करा. ऐका माझं मॅडम. यू हॅव टू गेट मॅरिड मॅडम. ऐका करा ना आता. लग्न करा. हो म्हणा. लग्न करायला हो म्हणा ना. हो म्हणा. हो बर. हो मला फक्त तुम्हाला हे विचारायचं मॅडम की तुम्ही हे सगळं मला का सांगितलं. म्हणजे अख्खा स्टाफ आहे तिकडे. म्हणजे सगळे शिक्षक वगैरे सगळे आहेत. जंगम सर आहेत. अनुराधा मॅडम आहेत. सगळे आहेत. पण तुम्ही हे माझ्याबरोबरच का शेअर केलं. कारण तुम्ही माझ तुम्ही म्हणजे. प्लीज बोला मॅडम. प्लीज मॅडम काय होत आहे. तुम्ही डोळे मिटा मला नाही बोलता येणार. डोळे मिटून काय करणार आहात मॅडम. डोळे तर मिटा. ठीक आहे मिटले. पुढे करा. हात पुढे करा ना चौगुले. असे हो. हे कोणाचे फोटो. हे कोणाचे फोटो. तुम्हाला म्हटलं ना मी माझ्या घरचे स्थळ बघतायत. लग्न कर लग्न कर म्हणतायत म्हणून मी हे 3 शॉर्टलिस्ट केलेत. पण मला कळतच नाही ह्यातलं कोण निवडू म्हणून मला मदत करा सांगायचं तुम्हाला. मॅडम आता येऊ काय. बर्फी सांगितलेली सरांनी खाताय काय. चौगुले सर. नाही कसे मन कवडे आहात हो तुम्ही. म्हणजे मी बोलण्या आधी माझ्या डोळ्यातून तुम्हाला माझ्या मनातलं कळलं सुद्धा. तसं नाही माझ्या लपाड आहात. लपाड. बर्फी मला नको. परत देऊन येणं जरा. तेवढे वाचतील पैसे. टाइमपास ना आलोय. परत देऊन येत. एक पुढे आणलास ना. एक नाही 12 आणलेत. 12 आणलेस. शाळेत वाटले. शाळेत वाटलेस. पण सांगितलंस काय कुठली बर्फी आहे. चौगुले सर सटकले. खा बर्फी. पुष्पगुच्छ सांगितलं नसेल ना. ऑर्डर केला नसेल त्याला आता सांग नको म्हणून. येणार मी सारखा सारखा. याचा 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 करायला पाहिजे ते घ्या. ऐका ऐक ना रे पुष्पगुच्छ. ऐक काय मॅडम. हे काय आहे. नका करू. लग्न काय करताय तुम्ही. नका करू लग्न. म्हणजे फालतू माणसं लग्न करतात मॅडम. काय बोलताय. एकटं राहण्यात जी मजा असते लग्न करणार नाही मॅडम. अहो आयुष्यात कशाला पाहिजे जोडीदार मला सांगा. कशाला पाहिजे सकाळी उठून हात पकडायचा सूर्य बघायचा. कशाला मारायला पाहिजे. आपल्या हिंमत आपला दम आहे. बघितला सूर्य सूर्यावर मय. कशाला रात्री जायचं कुशीत झोपायचं. चाल माझी गादी माझी उशी झोपलो मी. चौगुले तुम्हीच म्हणाला असल्यावर टाळी देणार कोणीतरी. कशाला आपला पंच आपली टाळी खड्ड्यात गेला नाही सगळ्या. आपल्याला काय करायचं. आपला पंच आपण हसायचं. कशाला एवढ्या लोक गोळा करायची. नका तुम्ही लग्न नका कॅन्सल करा. तुम्ही प्लीज लग्न कॅन्सल करा. असं कसं. नाही मला यांच्यातलं कोणाशी तरी लग्न करायचंय. तुम्ही कोणाशी करू सांगा पटकन मला. हा डॉक्टर आहे. हा डॉक्टर आहे. हा डॉक्टर आहे. याला कोणी असिस्टंट डिरेक्टर म्हणून कुठून ठेवणार नाही. असा डॉक्टर असतो. हे हा कोण आहे. इंजिनियर आहे. प्रोडक्शन वाला वाटतो. प्रोडक्शन वाला. प्रोडक्शन वाला वाटतो. असं नका बोलू. कसं फेकू नका फोटो. हा कोण आहे. सांग. आर्किटेक्ट आहे खूप मोठा. याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही.
आता काय बोलायचं. बँकेचे रिकव्हरी एजंट असतात ना, तसा दिसतो. बरं ठीक आहे, हरकत नाही. डॉक्टर इंजिनियर आर्किटेक्ट आहेत, काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही म्हणता ना डॉक्टर इंजिनियर आहेत, मी मान्य करतो डॉक्टर इंजिनियर आहेत, पण मला सांगा मॅडम, डॉक्टर इंजिनियर ते कुणामुळे झाले? म्हणजे शिक्षकामुळे ना. आज शिक्षक नसते, त्यांना शिकवलंच नसते, ते डॉक्टर इंजिनियर कसे झाले असते? यात शिक्षक महत्वाचा नाही आहे का? शिक्षक हा तुमचं आयुष्य दिव्या दिपोत्काल करतो. तुम्हाला शिक्षक गरजेचं आहे मॅडम, तुम्ही मुख्याध्यापिका आहात, तुमच्या आयुष्याच्या फळ्यावर सुविचार फक्त शिक्षकच लिहिणार. ऐका माझं, शिक्षक शिक्षक शिक्षकाशी लग्न कर ना. शिक्षक 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 मेन शिक्षक आहे असं होणार? तुमचा मुद्दा कळतोय मला, शिक्षक चांगलेच असतात प्रश्नच नाही, पण पण नको हो, माझ्या नजरेत कोणी नाहीये लग्नासारखं. अरे बघा ना तिकडे स्टाफ रूम मध्ये बघा, सगळे डबा खात असतील, मी पण असतो, बघा ना तुम्हाला दिसेल ना. नको शिक्षक. का नको शिक्षक? घरी जाऊन पण अभ्यासक्रमावर बोलत गप बसतो मी पाहिजे तर नाही बोलणार. तुमचा काय संबंध? तुम्हाला कळत नाहीये मॅडम. काय बोलताय? मॅडम तुम्ही ना नक्षत्र आहात, तुम्हाला असा तसा नवरा नाही चालणार हो. तुम्हाला कसा पाहिजे म्हणजे दिसायला तो असा असा बुटका कमी केस, चेहऱ्यावर थोडीशी लाचारी दिसायला एवढं पण असा असा दिसायला असा एवढा उंचीला पिटुकला आणि असा चिमटीत मावेल एवढा असा नवरा हवा तुम्हाला मॅडम. काय बोलताय तुम्ही? एवढा हवा मॅडम तुम्हाला? एवढे बरेच हे तिघ. अरे हे नको येत ना, सांगतो का कळायचं काय? लग्न करू नको सांगतो, तर एक तर शिक्षक ना तर लग्न नाही, एक तर शिक्षक बस. कसं बोलताय तुम्ही? सॉरी. तुम्ही दिसण्याबद्दल एवढं का बोलताय? दिसणं महत्वाचं नसतं. आता तुम्ही केवढे विचित्र दिसता, पण तुम्ही काय उत्तम मराठी शिकवता. हे बघा, हे तुम्ही असं दोन्ही साईडने तुम्ही बोलू नका तुम्ही. नाही हे बघा, एकतर शिक्षक नाही तर मग लग्न नाही करायचं. हे नाही चौघुले अति होत आहे. आता तुम्ही सतत मला प्रेम सांगलं असतं, प्रेम कसं सुंदर असतं, लग्न करायला पाहिजे हे सतत सांगत असतात. मला अक्कल नव्हती, मान्य करतो मी. आता नाही लग्न नाही करायचं, नाही तर मग रोज शेरो शायरी वगैरे प्रेमाच्या करतात ते. ती परवा काय काय लग्नाची काय शायरी सुंदर होती, काय होती? जस्तजू करणे के लिए जब भेट मला बाहेर भेट तुला दाखवतो खबरदार कोणी हे पुस्तक वाचलं तर सांगून ठेवतो तुम्हाला. तुम्ही बरे आहात ना? कोणाशी बोलताय सारखे इकडे? बरं बस 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 झालं. आता आता मी फक्त सांगतो ते ऐकायचं. तिकडे बसा, तिकडे बसा. खूप झालं, अनेक दिवसापासून तुम्हाला हे गोष्ट काय सांगायचं मला फक्त सांगायचं, प्लीज मला सांगू द्या प्लीज. जवळ चप्पल काठी बेटी सगळं लांब ठेवा मला. एक मिनिट थांबा जरा. नाही मला नो नो फोन नो फोन आय डोंट नो हे नाही मला नो 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 हात जोडतो मी, सलाम करतो, फोन नाही प्लीज. मला तुम्हाला सांगू दे मला, अनेक दिवसापासून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. 2 वर्ष झाली तुम्ही या शाळेत आलात, तेव्हापासून मला तुम्ही खूप आवडता. माझं तुमच्यावर प्रेम आहे, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. गायब व्हा, मला टेन्शन. बाई बाई ओ बाई ओ बाई प्रसाद ओ केवळ प्रेम, निखळ प्रेम परफॉर्मन्स, खूप गुड परफॉर्मन्स. बघूया मन कसं जिंकावचे करते धरते काय म्हणतात प्रसाद. कधी कधी ना मिठी मारल्याशिवाय मन नाही जिंकता येत असं. अफलातून अफलातून सादरीकरण होतं. इथे लिहिलंय लेखक अभिजित पवार, म्हणजे ते असेलच, पण मला असं वाटतं की निम्मे शब्द आमिर हडकरचे आहेत. वा दादा. अफलातून अफलातून म्हणजे तू जिवंत केलंस हे स्किट, म्हणजे इतकं पूरक म्युझिक तुम्ही सगळ्यांनी दिलं की त्याच्यामुळे इतकं ते खुललं, जणू काही स्क्रीनवरती एखादी उत्तम लव्ह स्टोरी बघतोय असा फील आला. त्याला त्याचं 100% श्रेय आमिर तुझं पण आहे. 100% आमिर.
लाजवाब लाजवाब म्हणजे समया तुझ्या परफॉर्मन्सचं यश दोनदा ते तीनदा इकडनं एक मुलगी सांग ना असं ओरडते ना त्याच्यात 100%. आणि ईशा तू किती गोड लाजत होतीस माहितीये, किती गोड, म्हणजे हे स्किट बघितल्यानंतर तुला फार दिवस स्थळ बघायला लागणार नाही असं मला चांगलं आहे मग सिरीज करू आपण अफलातून फार अप्रतिम मंदार मस्त केलंस आणि बनेचं पण विशेष कौतुक. येस येस. आणि मला अजून एक गोष्ट काय आवडली बनेची की एवढा पार्ट आहे ना तेवढाच, मग तो ज्या पद्धतीने आडवा होत होता किंवा काही जे तो करत होता त्यांनी कुठेही तुमच्यावरनं लक्ष विचलित होत नव्हतं हे त्याचं श्रेय आहे. याच्यासाठी त्याचं कौतुक. एकदा जोरदार टाळ्या सचिन गोस्वामी सरांसाठी झाला पाहिजे, त्यांनी सगळं ते बसवलंय बारीक बारीक जागा, त्यामुळे ते फार छान. आणि ज्या वेळेला जसं म्युझिक म्हणजे जसं वाटत होतं की आईला इथे सैराटचीच ट्यून यायला पाहिजे, ती बरोबर तेव्हा ती आली आणि ब्रिलियंटली प्लेड आणि अफलातून अफलातून. गॉड ब्लेस यू. सई ब्युटिफुल परफॉर्मन्स. मला आज या दोन लोकांना मंचावर बोलवायचं आहे. एक म्हणजे पम्या. पम्या फार युनिक कन्सेप्ट्स आजकाल तुझ्या असतात आणि त्याच्यात वैविध्य सातत्याने आहे, त्यामुळे मला आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. आणि आमिर हडकर भाई, म्हणजे मला असं वाटलं की या प्रहसनाचा तू आत्मा होता. प्लीज मंडळी, लग्न म्हटलं की मानपान रुसवे फुगवे हे आलेच, पण या लग्नामध्ये होणार आहेत गैरसमज. चला बघूया यामध्ये हास्याची वरात कशी निघतीये ते. हीच वरात घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इबलीस कलाकार. अगं ती जाणार कामच नाही ना. बरं आहे ना, छान. येप मामी. हा हा, इथे ठेवल्या. बस इथे बस. हा ये बबले, पूजेचा ताट कुठे आहे? तिथे ठेवलं होतं ना. काय कपडे घालून आली आहेस ग? अगं 2 मिनिटं आधी ठरलं इथे यायचंय मला. मग लग्नाला यायचं. घेऊन ये ताट लवकर. जा तिकडे जा, ताट घेऊन ये. त्या खोलीत? हा नको तिकडे, नको तिकडे, नको. नाही नाही तिकडे यायचं. काय लवकर, तिथे याचे सगळे मित्र बसलेले असतात. जा ना. जा ग. रुखवताचा सामान बघितलं? विसरले. विसरले काय, बघा लवकर जाऊन. तिकडे बघते मी. आणि पंक्तीत पहिला तुम्हीच बसू नका जेवायला, बाकीच्यांना जेवायला द्यावा. हा हा जावा जावा. या काय आहे ये पोरी? अग जा तिथं सामानाचं बघ काय तर. अगं हा काय काय हेअरस्टाईल केलं आणि काय बाय शायनिंग मारतोय पोरगी. अगं देण्या घेण्याच्या साड्या बघ. जा साड्या. साड्या साड्या सर्व जा, पडचे तोंडा हळू जा. इथं बस, इथं बस. ये फेटा कुठे आहे तुझा फेटा? तो बघ, तो बघ. या माणसाचं करायचं. तुमचं लग्न आरशात काय मिरवताय? पोराचं लग्न काढा. सॉरी सॉरी, काही झालं मला लक्षात नाही. राहू द्या, कल्ला कल्ला राहू. आई नंतर घालतो, आता नको नंतर. केस बिस्किट. बाय गे बाय गोट्या. आज लग्न आहे तुझं. बाय गे गोट्या. कसला हिरो दिसतोय एकदम भारी दिसतोय सा गोट्या. आई आय लव्ह यू. पण मी आता मोठा झालोय की नाही? आज माझं लग्न आहे की नाही? चार चौघात गोट्या गोट्या बोलू नकोस. बरोबर नाही वाटत ऐकायला, डाऊन वाटत. चालेल चालेल गोट्या. काही कळतं काय तुला? काही बोलतेस तुला? झाला गोट्या येतो आता. गोट्या राहिलाय काय? तुला काय वाटतं अजून तो बाबा चट्टीला नाडी सापडत नाही मी रडणारा गोट्या येतो? तो गोट्या नाही हा, आता आपल्या गोट्या. बस बस, तुम्ही जवळजवळ गोट्यांचा बॅनरच लावलाय तोंडात. काय बोलताय? एक मिनिट, इकडे इकडे बसा इकडे. अर्चन बघ कोण दिसतंय? मी दिसतोय. मग तू आहेस ना? नवर जाऊ पप्पा.
पण आता ना मला स्वतःला बघण्यात गंमत नाही. मी स्वतःला बघत आलोय स्वप्नात. मी नवरदेव म्हणून कसा दिसतो ते आता मला पुढे काय बघणार आहे ना त्याची गंमत आहे जास्त. कधी एकदा लग्न होते असं झालंय. नमस्कार 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 नवरदेव. मी नमस्कार नमस्कार. बरं वाटलं तुम्हाला भेटून. वा 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 असू द्या असू द्या. चांगले संस्कार आहे. या कोण? माझी आई. या पाहुण झालेला आहे ना. बरं वाटलं पण तुम्हाला. बसा बसा ना. आम्हाला पण बघून बरं वाटलं. पण तुम्हाला ओळखलं नाही. मी काय राष्ट्रपती आहे मला ओळखायला. तसा गावात मला कोणी ओळखीत नाही काय समजले. हो पण मी ओळख करून देतो. मी धाकट्या मुलीचा मामा काय समजले. धाकट्या मुलीचा मामा म्हणजे माझा ते नवरी मुलगी आहे ना तिचा मी मामा. ती धाकटी आहे का नाही तिला आणखी एक मोठी बहीण आहे. ही कशी नवरी मुलगी आहे का नाही. दिवाळीच्या सुट्टीत मे महिन्या सुट्टीत माझ्याकडे यायची नाही गावाला. माझ्या अंगा खांद्यावर खेळलेली आहे. होय तर त्याच्या मुलं धाकटी म्हणजे म्हणून म्हटलं धाकट्या मुलीचा मामा मी. हो बघण्याच्या कार्यक्रमाला नव्हता तुम्ही. नाही ते डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं ना म्हणजे. तर आता डोळ्यात काही दिसतच नाही म्हटल्यावर बघण्याच्या कार्यक्रम काही येऊन बघणार ऑपरेशन झालेलं म्हणून आलेलं नाही. हो हो पण काय तुम्हाला सांगतो ना. बर लग्नाला यायला पण जमणार नव्हता. म्हणजे काय म्हणजे काम एवढी मला पडलेली आहेत. म्हटलं माझ्या घंटीचं लग्न आहे. म्हटलं जायला हवा. लग्न घंटी घंटी घंटी. माझ्या भाजीचं नाव घंटी का. म्हणजे भाजीचं नाव घंटी. तिने आम्हाला सांगितलं काय रे गोट्या सांगितलं नाही. मला पण नाही. मी पण पहिल्यांदा वाजवतोय. आपला ऐकतोय. अरे ना आता तुम्ही ह्याला गोट्या कसा म्हणता. तसं मी लाडन घंटी म्हणतो का नाही. अच्छा ती लहान होती ना एवढी नाकावडी तर माझ्या कानाजवळ येऊन अशी किनकी नाहीची. मग तुझं नाव घंटी ठेवलेलं आहे काय. ह्याचं गोट्या कशावर नाव ठेवलं. एकदम महत्वाचं नाही असं काही सांगण्यासारखं. पण त्या टायमाला गोट्या सिरियल चालू होती ना. आता आमचं कसं म्हणजे लय मोठं आमचं सगळं बिराड बिराड सगळे फॅमिली एकत्रच राहायचं ना. तर गोट्या सिरियल चालू असताना आम्ही हा एक चान्स घेतलेला. म्हणून माझं नाव गोट्या. पण तुम्हाला सांगतो माझी घंटी ना लाडाची. काय बोलतो लहानाची मोठी माझ्या खांद्यावर आलेली ते तू म्हणला. मला लय चिंता त्याची. या पोरीचा आता कसं होणार लय चिंता असायची. हो का हो का. काय झालं पहिल्या नवऱ्याने सोडला म्हटलं दुसरं लग्न जमल नाही जमल. काय पहिल्या नवऱ्याने सोडलं नाही. हो काय झालं. हो भर पावसात घराच्या बाहेर काढला ना वासड्यात. वासडेला अजिबात माणूस की नाही ती. मला अजिबात पटलेलं नाही त्याचं माहिती आहे. नाही पण ह्या आम्हाला काय सांगितलं ना. काय रे गोट्या ह्या मला सांगितलं नाही त्यांनी. नाही कसं घंटी वाजली म्हणजे घंटीचा मला फोन आला तर मला ती मी नवऱ्याला सगळं एकांतात सगळं सांगितलं आहे. मी एकांतात सांगितलंय तू. आई मी एकांतात भेटलो. पोरगी दिसायला लय सुंदर आहे. मला लय आवडले. पण आम्ही बोललो नाही. आम्ही एकमेकांना बघत होतो फक्त. एकमेकांना बघायला ती काय फेस टँक आहे. अले वा इकडून तिकडे चाललाय. हे पिवल्या मध्येच कुठे आलं. हे बघ पप्पी घेऊ घ्यायची. असं करत बसायला तिकडे. ह्या काय तुम्ही त्याला कशाला वरडता. तुम्हाला सांगितली होती ना पोरीची चौकशी करायला. अरे मी केली केली ही अशी पोरीची चौकशी केली. मामा ह्या काय आम्हाला मान्य नाही बाबा. ह्या काय लग्न आम्ही करणार. पाय पडू नाही तर काय करू मला सांगा ना. आता पहिल्या नवऱ्याने तिला सोडला तर तिच्या तिची चूक आहे काय मला सांगा. मग कुणाची चूक आहे. चूक म्हणजे तिचा नवरा एक नंबर 63 हो. काय झालं लग्नाच्या पहिल्या दिवशी ना तिनं असा डोला बाजूला काढून ठेवला म्हणून लग्न घे. एक मिनिट काय केलं. डोला डोला लग्नाच्या पहिल्या दिवशी असा बाजूला काढून ठेवला. एक डोला बाजूला काढून ठेवला म्हणजे कळलं नाही आम्हाला. हो तिला एक काचेचा डोला आहे का ना. एक डोला काचेचा आहे. काचेचा काचेचा. हो काय आहे हनीमूनच्या झटापटीत काच फुटल म्हणून तिला वाटीत काढून ठेवला. काय आहे तर मला सांगा. मुलीची इज्जत म्हणजे काचीसारखीच आहे का नाही. एकदा तडा गेला मजा गेला. हो पण ही फसवणूक आहे ना. पोरीचा एक डोला काचेचा आम्हाला काय सांगितलं पण नाही. काय झालं तुझा आहे. हा बोल
असू दे, आता कळलं ना काचेच आहे, असू दे मी मॅनेज करेन. पोरगी लय सुंदर आहे, मला अशी पोरगी नाही मिळणार माझ्याकडे. बघ मी कसा दिसतो बघ, मला तिच्याशी लग्न करायचंय. अरे गोट्या तुला कळतंय तिचा एक डोला काचेचा आहे. मग काय झालं काचेचा असल्या ते वहिनीनू, तो काय जन्मताच नाही आहे काचेचा डोला. मग तो अपघातच झालेला आहे. म्हणजे अपघात पण झालेला आहे. काय सांगू पाहुणे नू, म्हणजे माझं भाऊजी आहेत ना, त्याचा मटक्याचा धंदा. तर मटक्याच्या धंद्यावरती दुपारी डबा घेऊन गेली तर भाऊजींची ती कस्टमरची अशी मारामारी झाली. त्यांनी भाऊजी ऑलरेडी चार पेग लावून का नाही, तर झटापटीत काय हा जो फिरला तर माझ्या पोरीच्या डोळ्याला लागला, त्याच्यात तो अपघात झाला का नाही. पोरीच्या बापाचा मटक्याचा धंदा. मटक्याचा धंदा आहे म्हणा त्यांनी सायंटिस्ट म्हणून सांगितला. सायंटिस्ट म्हणजे आकडे मोडच का ना, सगळा आकडेची खेळ. म्हणजे काय सगळं तुम्हाला सांगतो ना, इथं तोंडावर सगळा हिशोब का नाही. म्हणजे ह्या साईडनी जर बघितला ना तर सायंटिस्टच का नाही. ते एका बाजूने बघितलं होतं वसड्यात, इकडून बघितलं तर तू पण सायंटिस्ट वाटतो. पण सायंटिस्ट असणं आणि वाटणं ह्याच्यात फरक नाही. हॅलो काय का किती जण आली वाय, सगळी पाहुणी आली काय. अहो तिथं पार्किंगच्या तिकडे गाड्या लावा का नाही. पार्किंग पार्किंग अहो पार्किंगला गाड्या लावा सगळ्या बघा सगळ्या गाड्या. काय करायचं. आता काय पप्पा, पोरगी लय सुंदर आहे, अशी पोरगी मला नाही मिळणार. पण मला तिच्याशी लग्न करायचंय, लय मस्त आहे ती. अरे पण तिचा डोला काचेचा आहे, पहिल्या रात्री बघितलं तर बेशुद्ध होऊन पडशील ना, मरतोय तो. तर काय नाही, हे लग्न आम्हाला मान्य नाही, हे लग्न मोडलं म्हणून समजायचं. आमची फसवणूक करायची हिंमत कशी झाली त्यांची. नाहीतर काय, अरुण कदमला फसवलं, अरुण कदमला फसवलं. तुम्ही जरा शांत बसा, गावात कुणाला फसवलं ना तर त्याचा अरुण कदम झाला असं म्हणतात. तुम्ही ताबडतोब इकडे वर पक्षाच्या रूम मध्ये बोलवा. इकडे झाला काय, तुम्ही तुम्ही माझा अरुण कदम केलाय. इकडिया काय 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 झालं, काय झालं. या या या, काय तुमचा फोन आला. अहो या तिकडे मुहूर्त ठरवतोय, गुरुजी वाट बघताय. चला या लवकर चला. कोण कुठं जाणार नाही, सगळे आपापल्या घरी जाणार आहे. तुमची हिंमत कशी झाली आम्हाला फसवायची. बघा आई, आम्ही म्हणजे मी चांद्रयानाची शपथ घेऊन सांगते, माझी आई आणि बाबा कधीच कोणाला फसवू शकत नाही. तू तर बोलूच नकोस, तुझा आधी तो काचेचा डोला तो काढ ना मग बोल. काचेचा डोळा. हो अगं बाई शिवाली इकडे. काचेचा डोळा कधी लावून घेतलास, मला सांगितलं नाहीस. एकटी एकटी शॉपिंगला सतेस, काय काय आणतेस तर सांगायचंच. तरी वेडी कुठची बघा, तुमची मुलगी सगळं लपून ठेवते माझ्या बस. गमत झाली म्हणजे मला दोन ग्रहांमधलं अंतर मध्ये पण डोळा काचेचा मला माहित नव्हतं. मलाही आताच करते आई. बाबा तुम्ही असं काय करताय. काय झालं. लहानपणापासून तुमच्याच कक्षेत वाढले आहे ना मी. मग माझा डोळा खरा आहे माहित नाहीये का तुम्हाला. तेच म्हणतोय मी, बघा डोळे खरे आहेत, तुम्ही चुकीचा ग्रह करून घेऊ नका. नाही सासरी बुवा, कोणी काय चुकीचा ग्रह करून घेत नाहीये. मला ती पसंत आहे, ती सुंदर आहे. आई डोळा काचेचा असला तरी चालेल, बाकी सगळे नॉर्मल आहे. नॉर्मल म्हणजे काय, नॉर्मलच आहे आमची मुलगी. आणि आम्ही दोघांनी अगदी प्रयोग करून अगदी छान तिला लॉन्च केलेला आहे. आमचा नॉर्मल प्रयोग आहे हा. हो आमच्या घरातला यशस्वी उड्डाण आहे. तुम्हाला सांगते गेली 25 वर्ष आमच्या कक्षेत फिरतीये, पण यंत्रणेत जरा म्हणून बिघाड नाही. हो आता फनकन वाजवली सगळी यंत्रणेत बिघाड होईल. माझे बाबा एक प्रतिष्ठित खगोल शास्त्रज्ञ आहेत. प्रतिष्ठित खगोल शास्त्रज्ञ. अरे मटका चालवतो मोठा शास्त्रज्ञ सांगतोय. अहो काय बोलताय, मी शास्त्रज्ञ आहे, मी श्रीहरिकोटाला यान चालवतो. मी आणि मटका कसा चालवेन, काय म्हणताय तुम्ही. कॉमेडी कॉमेडीचा सकाळ आहे आपल्याकडे. समीर खांडेकर. बघा तुमचा काहीतरी घोळ झालेला दिसतोय. घोळ बिळ झालेला नाही, आम्हाला सगळं माहितीये. पहिल्या नवऱ्याने टाकून दिलंय ते पण माहिती आम्हाला. मला पहिलं असं काही
ए शिवाली इकडे. आई अगं तर तुझं पहिलं लग्न कधी झालं आणि हे मला कधी सांगितलं? तू आणि तुझे बाबा मिळून माझ्यापासून सगळं लपवत असं हे चुकीचं आहे. मी आले नसते का तुझ्या पहिल्या लग्नाला? किती मूर्खपणा आहे. अगं गमतच झाली, म्हणजे आजच्या मुली काहीच सांगत नाहीत. मी काय म्हटलं का त्यांची उपक्रम सोडले, पण हे मला माहित नाही. लग्न झालं चाललंय, चांगलं अभिनंदन. चला या, लग्न झालेलं आहे आमच्या मुलीचं, आम्ही येतो आता. चला बाबा काय करताय? लहानपणापासून तुमच्याच घरात राहते ना. लग्न झालं असतं तर सासरी नसते राहिले का मी? सॉरी सॉरी, गडबडच झाली माझी, सॉरी. आई बघा, खरंच तुमचा गैरसमज झालाय. माझं हे लग्न तर होऊ द्या ना आई आधी. तू तर बोलूच नकोस, तू डोळा काढ ना मग बोल. अरे माझा डोळा खरा आहे बाबा. हा बघा, तुम्हाला कोणी सांगितलं हे सगळं? कुठं? तुमचा घरातलाच माणूस आहे. आमच्या घरातलं कोण बाबा? मी काय सांगितलं नाही. काय सांगितलं नाही? काय सांगितलंय ग? मग तुझा सक्का धाकटा मामा. काय सक्का धाकटा मामा? मला धाकटा भाऊ नाही आहे. मी नव्हतं बसावं. हे बघा आली काडी पेटी. बरं झाला बाबा आला की तो. बरं सॉरी सॉरी, ते काय त्यांना सांगा. सॉरी काय नाही, काय झालं थोडीशी गफलत झाली म्हणून मी माफी मागायला आलेला आहे. काय झालं, ह्या बिल्डिंग मध्ये एकूण 3 लग्नाचे हॉल आहेत. तर मी इथं तुमच्याकडनं बाहेर पडलो ना, ते एकदा मला म्हणाला घंटीचं लग्न 3 माल्यावर आहे. मग मी म्हटलं इकडे कसं काय आलो, खालच्या मला गोठ्याचं लग्न आहे. तर चुकून मी इकडे आलो आणि सगळं बोलून गेलो का? नाही, ही तुमची घंटी नाही आहे ना. ही घंटी कुठली? तुम्ही चौकशी करून यायची होती. तुमच्या मुला गोठ्याचं लग्न म्हणणार होतो आम्ही. नाही ना, मी चुकून झालं माझं काय. मी मुद्दाम गेलेलो नाही, माझ्या घंटी बद्दल मी सांगा आलेला का? तुम्ही चालू पडायच ना. नाही ते काय, अरे जनाची नाही तर मनाची लाज ठेवायला पाहिजे. मामा बरून आता कुठं पण जेवता आणि ही सगळी लपडी करता. चला नाही जेवायला कुठे आलोय सांगाल तुम्ही. चुकून झालं. होय सॉरी, काही झालं ते ऍक्च्युली तसा काचेचा डोला असला तरी चालला. सॉरी सॉरी सॉरी, चला मुहूर्त टलून जाईल. चला नाही सॉरी, आता आम्हाला लग्न मान्य नाही. आम्हाला आमच्या मुलीच्या गळ्यात हा गोट्या बांधायचा नाहीये. लग्न मोडलं, प्रयोग फसला. नाही ऐकत, त्याचं खरं नाव गोट्या नाही आहे, त्याचं खरं नाव चिदंबर आहे. काय आहे? चिदंबर. त्याचं नाव चिदंबर असताना सुद्धा ज्याला घरात गोट्या म्हणतात अशा मुलाशी तर अजिबात लग्न करायचं नाही. तू मला लाडाने चिदू बोल ना. चिदू मी तुला मारून पिदू पिदू. वा वा, जोरदार टाळ्या, भन्नाट किस्सा होता, मजेदार, सही एंटरटेनिंग परफॉर्मन्स, ग्रेट टीम वर्क असं म्हणायला हरकत नाही. आणि श्रमेश, तू जे डेस्पिरेशन तुझं जे होतं ते खूपच, म्हणजे काय काय रिॲक्शन्स फार अमेझिंग होत्या. समीर, हे शेवटचं फार आवडलं मला. जा एक्झिटच्या आधी जे केलंस ते खूपच आवडलं. छान दिसतेस, खूप छान दिसतेस शिवा. आणि रसा आणि तुम्ही दोघांनी जे कॅरेक्टर पकडलं ते फार भारी होतं. अरुण दादा, ॲज युजल मस्त. मोरे मस्त, वने मस्त, सगळे मस्त. Thank you.